नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। तर रवींद्र चव्हाणांची खरी पार्श्वभूमी बाहेर काढेल, दीपक केसरकर यांचा इशारा। वास काढण्याचं काम केसरकरांनी कधीपासून सुरू केलं, प्रमोद चठार यांचा खोचक टोला। आणि एका वर्षात 5 चिन्ह बदललेले संजू परब चालतात, मम्मी का नाही, अन्नपूर्णा कोरगावकर यांचा जठारांना सवाल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भाजपाच्या नेत्यांना पैशाची मस्ती असून त्यांच्या पैशाला रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी भाजपच्या नेत्यांवर केलाय। तर रवींद्र चव्हाणांची खरी पार्श्वभूमी तपासली तर धक्कादायक माहिती समोर येईल। वेळ पडल्यास चव्हाणांची खरी पार्श्वभूमी बाहेर काढेन असा इशारा दीपक केसरकर यांनी दिलाय। सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। म्हणजे असं आहे की जठार हे राजकारणामध्ये गणा नसलेले नेते असं माझी समजूत झाली आहे। कारण हेच जठार राणेंच्याबद्दल काय काय बोलायचे हे मी स्वतः बघितलेलं आहे। आणि राणेनं ज्याला खासदार केलं त्याला राणेंसारख्या माणसाला खासदार का केलं, मला खासदार का नाही केलं म्हणून सुद्धा रुष्ट झालेले जठार मी बघितलेले आहे। त्याच्यामुळे जठारांच्याबद्दल फार काय बोलावं अशी परिस्थिती नाही आहे। परंतु जठार जे काय खोटं बोलत असतात त्याच्याबद्दल मात्र निश्चितपणे सांगितलं पाहिजे। जर 200 कोटी रुपये आणण्याची त्यांना क्षमता असते तर आजपर्यंत त्यांनी कुठल्याच नगरपालिकेसाठी का नाही आणले, हा मुळात प्रश्न आहे। आणि दुसरं असं आहे की नगरविकास खातं महाराष्ट्राचं जे पाठवतं त्यालाच पैसे हे केंद्र शासन रिलीज करत असतं। केंद्र शासन कुठल्याही नगरपालिकेला थेट अनुदान देत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि मग जर पैसे आणले, आज सुद्धा 185 कोटी मी आणलेले आहेत, त्याच्यापैकी 45 कोटी रुपये हे नगरोत्थानमधल्या पाणी पुरवठा योजनेचे आहेत, हे सुद्धा त्यांना जर माहिती नसेल तर जणू का आम्हाला नव्यानेच ते शिकवत आहेत नगरोत्थान नावाची स्कीम आहे वगैरे असं। मी नुसताच सावंतवाडी नगरपालिकेचा 9 वर्ष नगराध्यक्ष नव्हतो तर मी 5 वर्ष महासंघाचा सुद्धा महाराष्ट्राच्या नगरपालिकांचा अध्यक्ष होतो। आणि त्याच्यामुळे ज्या ज्या स्कीम आणता येतात त्या त्या सर्व स्कीम सावंतवाडीमध्ये आणण्यात पुढच्या काळात सुद्धा आणल्या जातील। एक गोष्ट अशी आहे की त्यांनी जे उल्लेख केला राणेंच्या संदर्भात, तर मला आपल्याला सांगायचं की राणे ही एक प्रवृत्ती आहे आणि राणे कशा तऱ्हेने खोटं बोलतात हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आमदार बाजारात उभे आहेत असा आमदारांचा उल्लेख करणारा मनुष्य हा स्वतः आमदार किंवा खासदार व्हायला कितपत योग्य आहे याचा जनतेने विचार केला पाहिजे। आणि जो मनुष्य आमदार आमचं ज्याला सरकार बनत होते त्यावेळेला पैशाच्या थैला वापरण्याचा मनी आणि मसल पॉवर वापरण्याची भाषा करतो, ते नगरपालिकेमध्ये येऊन काय करतील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। माझी जेव्हा निवडणूक संपली त्यावेळेला मी जाहीर केलेलं होतं की निवडणुकीमधल्या पैशाच्या गैरवापराबद्दल नवा लढा, ज्याप्रमाणे मी दहशतवादाच्या विरोधात लढा उभा केला तसाच लढा मी निवडणुकीमध्ये होणाऱ्या पैशाच्या गैरवापराबद्दल उभा करेल, हे माझं ठाम स्टेटमेंट आहे आणि आजसुद्धा स्टेटमेंट आहे। आणि माझी सावंतवाडी शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की ऐसा पैशाला आपण हात सुद्धा लावू शकत लावू नका, कारण ऐसा पैसा गैरमार्गातून आलेला असतो। अशा पैशाला लोकांच्या झालेल्या गुणांचा, लोकांच्याकडून वसूल केलेल्या खंडणीचा वास असतो, अशा पैशाला रक्ताचा वास असतो, अशा पैशातून कोणाचंही चांगलं होऊ शकत नाही। इलेक्शन कमिशन वारंवार आपल्याला सांगत असतं की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। शेवटी लोकशाहीमध्ये आपलं मत हे आपल्याला दिलेला एक अधिकार आहे आणि तो अधिकार चांगल्या तऱ्हेने वापरला गेला पाहिजे। कुठल्याही आमिषाला आपण बळी पडता कामा नये हा वापर मी माझ्या निवडणुकीमध्ये बघितलेला आहे। आणि त्याच्यामुळे सावंतवाडी नगरपालिका ही छोटीशी आहे का 2.5 लाख लोकांचा मतदारसंघ ज्याच्यामधून मी निवडून आलो, या कम्पॅरिझनमध्ये 18 ते 20 हजार मतदार म्हणजे सहजासहजी कोणी असा प्रयोग करण्याची शक्यता असते आणि अशा प्रयोगाला कोणीही बळी पडू नये। जी लोकं असा प्रयोग करतात अशी लोकं अनेक पक्षामध्ये आहेत आणि ह्यांची सुद्धा खरी रूपं ही लोकांसमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही। भाजपबरोबर मी स्वतः 5 वर्ष काम केलेलं आहे, अनेक वेळेला मी सांगितलेलं आहे की अशा लोकांना पक्षामध्ये घेऊ नका, नारायण राणेंसारख्या अपप्रवृत्तीला पैसा पक्षामध्ये घेऊ नका। आणि तुमच्यापैकी सुद्धा जी लोकं पैशाचा वापर करतात
त्यांनी जर हे थांबवलं नाही तर त्यांचं रूप मला उघडं करायला लागेल हे सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज सुद्धा माझं आव्हान आहे की लढाई लढायची असेल तर सत्य मार्गाने लढा. लढाईमध्ये 100 वेळा तुमचा पराभव करण्याची क्षमता ही टोकनच्या जनतेची आहे, परंतु अशा गैरवापर अशा तऱ्हेचा कुठल्याही आमिषाचा वापर या निवडणुकीमध्ये होता का माने याची काळजी वरिष्ठांनी सुद्धा घेतली पाहिजे. भाजपच्या गाड्याच पकडलेल्या होत्या माझ्या निवडणुकीमध्ये. दोडामार्ग तालुक्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची गाडी ही 2 लाख रुपये 4 लाख रुपये आतमध्ये असलेली गाडी पकडलेली होती आणि अशा गाड्या फिरत होत्या गोळ्या नंबरच्या सगळीकडे इनोव्हा. त्याला आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. शेवटी असं आहे की एकतर मोदी साहेबांचं म्हणणं असं आहे की काळा पैसा असता कामाने त्याच्यासाठी त्यांनी डिमॉनिटायझेशन केलं, मग हा पैसा येतो कुठून हा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि हा पैसा जनरेट करण्यामध्ये त्यांची लोकं असतील तर ते शेवटी राजे आहेत, म्हणजे ते आज राज्य करतात भारतावर. त्यांनी असं बघितलं पाहिजे की ह्या काळा पैसावाल्यांना कशा तऱ्हेने नष्ट करता येईल हे सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे. कारण जर काळा पैसा नसेल आणि डिमॉनिटायझेशन झालेलं असेल तर मग हे पैसे निवडणुकीच्या रूपाने कसे येतात याचा सुद्धा विचार भारतामध्ये झालाच पाहिजे. शेवटी आम्ही सुद्धा त्यावेळेला सुद्धा म्हणत होतो की ही पद्धत चुकीची आहे, याच्यामुळे मंदी येईल. आज खऱ्या अर्थाने मंदी भारतामध्ये आलेली आहे. कारण डिमॉनिटायझेशनमध्ये कित्येक लोकांचे प्राण गेलेले आहेत आणि एवढ्या लोकांचे प्राण होऊन जर डिमॉनिटायझेशन झालं असेल आणि तरी पण इलेक्शनमध्ये पैसा येत असेल तर मग त्या पैशाच्या संदर्भात निश्चितपणे विचार झाला पाहिजे आणि ही पैशाची संस्कृती कुठेतरी संपली पाहिजे. आणि मग जर महाराष्ट्रामधून हे संपत नसेल तर केंद्र स्तरावरून पंतप्रधानांनी हे बघावं आणि हा काळा पैसा संपवावा इलेक्शनमध्ये वापरला जाणार. दरम्यान सावंतवाडीची जनता पैशानं विकत नाही असा टोला रवींद्र चव्हाणांना लगावत रवींद्र चव्हाणांची खरी पार्श्वभूमी तपासली तर धक्कादायक माहिती समोर येईल. वेळ पडल्यास चव्हाणांची खरी पार्श्वभूमी बाहेर काढेन असा इशारा दिलाय. आमच्या नगरपालिकेमध्ये येऊन भाषण करतात, तुमच्या नगरपालिका कशा आहेत त्या जाऊन बघा तुम्ही कशा रीतीने त्या नगरपालिका आहेत. वेंगुर्ल्याची प्रगती ही त्या भाजपच्या काळात झाली नाही. ज्याला आमच्याकडे सत्ता होती त्याच वेळेला वेंगुर्ला नगरपालिका पहिल्या क्रमांकावर आलेली होती. त्यावेळेला कुबल नगराध्यक्ष होते. त्याच्यानंतर ती प्रगती मी माझ्या मतदारसंघामधलं ते आहे. मग ते वेगळी 200 कोटी जर ह्याला आणू शकतात वेंगुर्ल्याला आणले असते तर मला आनंद झाला असता ना, कारण माझ्याच मतदारसंघामध्ये ते आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट अशी आहे की एक तर जठरांवर कोणच विश्वास ठेवत नाही, म्हणजे जठार हे अविश्वसनीय म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवू नये अशा तऱ्हेचं असल्यामुळे त्यांच्या ह्याला मी काही विशेष महत्त्व देत नाही. आणि जर राणेंची तुम्हाला हे करायचं नव्हतं राणेंना मुळात पत्र घेतलंच कशाला तुमच्या पक्षाने, मग कोणी तुमच्यावर टीकाच केली नसती. राणेने घेतल्यामुळे झाले काय की राणेंचा एकमेव आमदार होता तो तसाच राहिला, परंतु बी जे पीचे महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार लोकांनी पाडले. कारण अपप्रवृत्तीला स्थान देणारा पक्ष अशी भाजपची प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे राणेंना घेतल्यामुळे सगळ्यात मोठा फटका कोकणामध्ये तर बसलाच परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी जे पीला बसलेला आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि अशा तऱ्हेचे हे प्रकार तातडीने बंद व्हावे, नंतर आम्हाला सुद्धा शोधून काढता येईल. त्यांचे जे इतर प्रतिनिधी येतात त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा लवकरच जाहीर करावी लागेल. एक गोष्ट अशी आहे की सर्वांची पार्श्वभूमी मला माहिती आणि म्हणूनच मी सांगितलं आहे पुढे हा कार्यक्रम कधीतरी व्हायलाच लागेल. राजेंचे जे किती काळ तुरुंगात होते हे लोकांनी बघितलेलं आहे. चव्हाणांच्यावर काय काय आरोप होते ते प्रत्यक्षामध्ये लोकांनी शोधून काढलं पाहिजे. मी काय त्याच्याबद्दल बोलण्याचं कारण नाही, कारण ज्या पक्षाबरोबर मी काम केलं त्या पक्षांवर मला हे करण्याचं कारण नाही, परंतु तुम्ही येऊन आमच्या शहरामध्ये अशा रीतीने कोणाला अमिष दाखवण्याचं कोण काम करत असेल त्यांनी जर केलेलं नसेल अजूनही ते करू नये एवढंच मला सांगायचं. लोळण लोटांगण घालणं ही केसरकरांची प्रथा परंपरा असून ते सरपट बाबा आहेत. वास काढण्याचं श्वानकर्म केसरकरांनी कधीपासून सुरू केलं असा खोचक टोला दीपक केसरकर यांना लगावत होय आमचा पैसा आमच्या रक्ताचा आणि घामाचा असल्याचा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठारांनी दीपक केसरकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा निवडून येऊन दाखवा असं ओपन चॅलेंज राऊतांना दिलं. दीपक केसरकर विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. केसरकरांना माझ्या कामाची मला वाटते बऱ्यापैकी माहिती नाही. मी आनंदवाडी प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये देवगडत आणले. अहो हे सोडा, मी कोकणासाठी
केंद्र सरकारकडनं 3 लाख कोटी रुपये आणत होतो नाणारसाठी, रिफायनरीसाठी. अडवल्याचं पाप केलं कोणी? शिवसेनेने. म्हणजे जो माणूस या कोकणासाठी 3 लाख कोटी आणू शकतो, 3 ते 4 लाख कोटी रुपये आणि 1.5 लाख पोरांना रोजगार आणू शकण्याची धमक प्रमोद जाठारमध्ये आहे. 100 कोटी तर किरकोळ आहेत. म्हणून मी सावंतवाडीच्या जनतेला सांगितलं, तुमचा सावंतवाडीची निवडणूक ही वॉटर मीटर आणि गटरच्या भोवती फिरू द्या. ती नारायण राणेंचा त्या ठिकाणी बागुलबुवा दाखवून त्याच्या भोवती निवडणूक केसरकर फिरवू नका. तुम्हाला असलेला पाण्याचे प्रश्न, तुम्हाला असलेले विजेचे प्रश्न आणि तुम्हाला असलेल्या इथल्या गटारांचे प्रश्न, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न, याच्या भोवती निवडणूक फिरवूया. आणि निवडणुकीसाठी कोण किती निधी आणतो या सगळ्या कामांसाठी त्याच्या भोवती निवडणूक फिरली पाहिजे असं माझं जाहीर आव्हान त्या ठिकाणी जनतेला आहे. आणि असा निधी मी आणण्याचा शब्द दिलेला आहे. राणे तर माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते माझ्या पक्षात आहेत. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी दीपक केसरकरांनी आपला इतिहास शोधावा. म्हणजे नारायण राणेंच्यावरती माझ्यावरती जे आरोप करतायत, त्याच राणेंच्या पायाशी लोटांगण दीपक केसरकरांनी घालून आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या पायावर लोळण घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीची तिकीट मिळवली. निवडून येण्यासाठी राणेंच्या पायाच्या लोटांगण घातलं. पुन्हा राष्ट्रवादीतना शिवसेनेत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पायावर लोळण घातली. आणि 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा जो मुख्यमंत्री होता देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पायावरती सकाळ संध्याकाळ लोळण घेत होते. हे लोटांगण घालणं, लोळण घालणं हे दीपक केसरकरांची प्रथा परंपरा आहे. नुसतं लोळण लोटांगण नाही, हा तर सरपट बाबा आहे. आता सरपट बाबा आहे, कुठेही सरपटत कोणाचे लोळण आहे लोटांगण घालतो. वास काढण्याचं काम श्वानाचं असून श्वानाला वास येतो. कसला वास येतो आणि कुठून येतो हे शोधण्यासाठी त्यांच्या हाती 5 वर्ष होती. गृहराज्यमंत्री असताना का नाही याचा शोध घेतला अशा शब्दात दीपक केसरकर यांच्या भाजप नेत्यांवरील गंभीर आरोपांचा प्रमोद जठार यांनी खरपूस समाचार घेतलाय. म्हणणं वास काढणं काम हे श्वानाचं आहे. श्वानाला वास येतो, गामाचा येतो, पैशाचा येतो, चपलाचा येतो, माणसाचा येतो. मला वाटते श्वान कर्म कधीपासून करायला लागले पालक, माजी पालकमंत्री. आणि कसला वास येतो आणि का कुठून येतो हे शोधून काढण्यासाठी त्यांना 5 वर्ष गृहराज्यमंत्रीपद दिलेलंच होतं, का नाही त्यांनी वास काढला? जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत भाजपचे पैसे असतील, राणेंचे पैसे असतील, आमच्या पैशाला आमच्या रक्तात आणि आमच्या घामाचा वास येतो. ते आमच्या मेहनतीने, आमच्या हिमतीने कमवलेले पैसे आहेत. त्यामुळे ज्यांना वास येतो, अशी श्वान कर्म ज्यांना करायची सवय आहे, त्यांनी मला वाटते त्या तो वास कसला आहे हे सुद्धा जाहीर करावं. केसरकरच्या प्रॉब्लेम असा आहे की कायम ते आई मुलाला सांगते ना, झोप झोप बागुलबुवा होईल, असंच कायम सांगून निवडणुका लढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांच्या लक्षात आलं की ही निवडणूक ते हरणार आहेत. त्यामुळे केसरकर हा उगाच माझं म्हणणं हे सगळं करण्यापेक्षा कोणाचं काय काढणार, कोणाचं काय करणार, काढ रे बाबा एकदा काय दे. माझं म्हणणं हे काय काढण्यापेक्षा लोकांच्या गटराचे पाईप टाकण्याचा विषय कर, त्याच्यासाठी निधी कुठून आणणार ते आता शोध लाव. लोकांना पाण्याची गरज आहे, चांगल्या प्रेशरने पाणी यायला पाहिजे, त्यांना गटाराची व्यवस्था हवी आहे, त्यांना लाईटची खालून जमिनी खालून जाणारी व्यवस्था हवी आहे, त्यांना आरोग्याची व्यवस्था हवी आहे. केसरकरांना 5 वर्ष गृहराज्यमंत्रीपद दिलं, केसरकरांना 5 वर्ष अर्थराज्यमंत्रीपद दिलं, केसरकरांच्याच पक्षाचे मंत्री म्हणून पूर्ण वेळ उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. पण बेकारी हटली नाही, कुठेही MIDC मध्ये प्रकल्प आला नाही. केसरकरांच्याच पक्षाचे शिवसेनेचे पूर्ण वेळ 5 वर्ष दीपक सावंत सिंधुदुर्गातले आरोग्यमंत्री होते. माणसं गोव्यात आणि मुंबईत जायचे थांबले नाही आरोग्यासाठी कुठली वेळ. टोटली फेल अशा प्रकारची ही बकवास सेना आहे. आणि त्यांचा हा बकवास मंत्री आहे, यांना कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपमेंटचं काय म्हणतात ते, त्यांना नपड आहे या लोकांना. यांना डेव्हलपमेंट नको आहे, यांना विकास नको आहे, यांना बेरोजगारांसाठी रोजगार आणायला नको आहे. त्यामुळे यांनी मला वाटते मुद्द्यावर बोलावं. यांनी कोण वाईट, राणे वाईट का, जठार वाईट का, आणखीन कोण वाईट का, रवी चव्हाण कसा आहे. माणसावरती बोलण्यापेक्षा मला वाटतं विकासावरती बोला. वॉटर मीटर गटर हा सावंतवाडीकरांसाठी असलेला एक ज्वलंत प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी कोण किती निधी आणतो? आम्ही जाहीर केलं 100 कोटी आणतो, तुम्ही जाहीर करा 200 कोटी आणतो. म्हणून रवी चव्हाणांची पार्श्वभूमी शोधायला गेलात तर केसरकरांची पार्श्वभूमी तर अत्यंत वाईट आहे.
म्हणून माझं म्हणणं ह्या कशाला पार्श्वभूमीवर जात आहे, वादावादी पर्सनल कशाला करताय, राणेंचा पैसा कुठून आला, चव्हाण कोण आहेत, केसरकरांचे आजोबा काय करत होते, या भानगडीत कशाला जाते, आम्हाला गटर व्यवस्था चांगली होते की नाही सावंतवाडीची, त्याच्या इलेक्ट्रिकची व्यवस्था चांगली आहे की नाही, पाणी चांगल्या दाबाने येते, अहो मच्छर झाले या मरणाची या शहरात, ती कशी जाईल, आरोग्यामध्ये इथल्या लोकांना त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था निर्माण होईल, रोजगार निर्माण. केसरकर दादा, मी हात जोडतो तुम्हाला, तुम्ही कोणाच्याही पर्सनल भानगडीत जाऊ नका, गेलात तर तुमच्या अनंत भानगडीत आहेत, सगळं बाहेर याल, उघडे नागडे व्हाल, कशाला भानगडीत बसताय, स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून, केसरकरांनी वाकण्याचा धंदा बंद करावा असं माझं. शिवसेना खासदार विनायक राऊत यांची खासदारकी ही भाजपचं देणं आहे, विनायक राऊत यांच्यात हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं असं ओपन चॅलेंज भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद चटार यांनी खासदार विनायक राऊतांना दिलंय. माझी पोपटपंची कधीही बंद होणार नाही. विनायक राऊतांची खासदारी ही भारतीय जनता पक्षाची देण आहे. 2 लाख मतं माझ्या पक्षाची मी दिलेली आहेत. राजीनामा द्या आणि मग सांगा पोपटपंची बंद. हिमतीवर निवडून या ना खासदारकी. तुमच्यात हिंमत आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पुन्हा राजीनामा द्या विनायक राव आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा. मानलं मी तुम्हाला, मग माझी पोपटपंची मी बंद करेन. चॅलेंज आहे. संजू परब यांचं सावंतवाडीशी नातं काय, सावंतवाडीच्या विकासात त्यांचं योगदान काय असा सवाल करत माझ्या हकालपट्टीचं उत्तर जनताच देणार असल्याचं अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सांगितलं. तर 1 वर्षात 5 चिन्ह बदललेले संजू परब चालतात, मग मी का नाही असा सवाल कोरगावकर यांनी प्रमोद जठार यांना केलाय. 29 डिसेंबर 2019 ला होऊ घातलेले पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर या दोन नंबर बटन समोर मेणबत्ती चिन्हाने मी निवडणूक लढवीत आहे. असं असताना आज आमचं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार यांनी 6 वर्षासाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांना भारतीय जनता पार्टीतून हकलपट्टी केली असं बातमी मी आता वाचलेली आहे. तुम्हाला सर्व पत्रकारांना मी सांगू इच्छिते, 2014 पासून सक्रिय सभासद म्हणून मी सावंतवाडी तालुक्यामध्ये तथा सावंतवाडी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम केलेले आहे आणि करतच आहे हे सर्व सावंतवाडीकरांना चांगले माहिती आहे. असं असताना 1 वर्षात 5 चिन्ह बदलून आलेला संजू परब हात झाला, त्याच्यानंतर वज्रमूट झाली, त्याच्यानंतर कपाट झाला, त्याच्यानंतर आता फ्रीज झाली आणि आता कमळ, असं 5 चिन्ह बदलून आलेलं संजू परब यांना त्यांनी नगराध्यक्षाचे निवडणुकीचं उमेदवारी देऊन आणि माझं ते हकलपट्टी करत आहात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी मोदी अटल बिहारी वाजपेयी तथा भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ते म्हणून काम केलेले असताना यांनी हकलपट्टी केलेला विषय कितपत योग्य आहे किंवा चांगले आहे हे सर्व सावंतवाडीकर जाणताच आहात. संजू परब यांनी सावंतवाडी शहरासाठी त्यांचे योगदान काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. स्वतःचे गाडी इनोव्हा पेटलेले असताना त्याचेसुद्धा ते शोध लावू शकलेले नाही आहेत आणि ते सावंतवाडी जनतेला न्याय देणार आहेत हे सुद्धा एक वेगळा भाग आहे. सावंतवाडी जनतेने 6 वर्षासाठी माझे निलंबन केलं तरीसुद्धा सावंतवाडीचे जनतेचे हृदयामध्ये मला आयुष्य किती आहे मी सांगू शकत नाही. तोपर्यंत मी सावंतवाडीचे जनते हृदयामध्ये असणार आहे ते मला कुठचाही पक्ष लागत नाही आहे. सावंतवाडी जनतेसाठी प्रत्येक पक्षाचे आमदार आणि मंत्री महोदयांकडून हट्टाला पेटून मी निधी आणणार आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. मी भारतीय जनता पार्टीचे नसेन पण सावंतवाडीकरांचं आहे हे मी आता तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते. आणि आज सावंतवाडीचे शहरामध्ये युवा शहराध्यक्ष म्हणून काम करणारा माझा मुलगा अखिलेश कोरगावकर तथा त्याची सर्व टीम आदरणीय जिल्हाध्यक्षांजवळ तालुकाध्यक्षांजवळ त्यांचं काय ते भूमिका मांडणार आहे. त्यांनी सांगायचे की युवा पिढी भारतीय जनता पार्टीला पाहिजे काय नको, त्यांनाच माहिती आहे की आमचं योगदान काही नसेल पण तसं असेल तर ते चांगलंच आहे हे जिल्हाध्यक्षांनी जाणून घ्यावं आणि कोटीचे गजारी करायला आपलं सावंतवाडी शहर नगरपरिषद आहे, क वर्ग नगरपालिका आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट करून निधी आणायचा आहे. 100 कोटी त्यांनी आणत असेल तर माझे सावंतवाडीसाठी खूप चांगले आहे, त्याचे स्वागतच आहे असं मी सांगते. सत्याचे शोध लावा एवढंच मी सांगते. त्यांचे गाडी जाळ्याबद्दल माझे काही नाही आहे.
शेवटचे चार दिवसापर्यंत त्यांना इच्छा नव्हती नगराध्यक्ष पद लढवायचं. ते सांगत होते की मी आमदारचं उमेदवार आहे, मी एवढं छोटं शहरात का येऊ. म्हणजे शहरावरचं त्यांचे प्रेम सिद्ध झालं आणि लास्टला त्यांना काहीतरी कोणी सांगितलं किंवा त्यांना काय झालं, त्यांनी नगराध्यक्षाचे पदाचे इच्छुक आहे म्हणून वरपर्यंत सांगून त्यांनी हट्टाला धरून उमेदवारी घेतली. ह्याच्याबद्दल मी सांगते की सावंतवाडी शहर आणि संजू परब ह्याचं नातं काय आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तीन तालुका सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्याचा उमेदवार सावंतवाडी शहराला येतोय, 2.5 लाख मतदानातनं तो 18,000 वर येतोय. म्हणजे त्याचं विचारसरणी काय आहे शहर आणि संजू परब ह्याचं समीकरण तुम्ही जनतेने करावं. तुम्ही सांगायचं प्रश्नाला मी उत्तर देते. 2016 मी अपक्ष नगरसेविका म्हणून लढून आली तेव्हा मी कुठच्याही अधिकृत किंवा पुरस्कृत नव्हती आणि त्याच्यानंतर मला दोन्ही गटवाल्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला उपनगराध्यक्ष पद देतो आणि स्वीकृत नगरसेवक तुमचं घ्यायचं आहे असं मला दोन्ही काँग्रेसचे गट होता तेव्हा संजू परब काँग्रेसमध्ये होते आणि आमचं भाजप शिवसेना आणि भाजपचे एकमेव नगरसेवक आनंद नेवगी निवडून आला होता होते आणि त्यांनी सांगितलं की दोघांनी उपनगराध्यक्ष पद दीपकबाई केसरकर आदरणीय पालकमंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. एक मत ठरणार बहुमत असं सावंतवाडी नगर परिषदेची त्रिशंकू अवस्था असताना मी सावंतवाडी नगर परिषदेला दीपकबाई केसरकर यांचा गटाला मी मदत केली आणि आज 3 वर्ष दीपकबाई केसरकरांचं सभापती आरोग्य सभापती आणि पाणी पुरवठा सभापती महिला कल्याण सभापती आमचे शिवसेना भारतीय दीपकबाईंचे गटाचे आहेत हे मी मदत केली आहे म्हणून झालेले आहे, नाहीतर मला दोन्ही गटसुद्धा ओपन होते. आता त्यांनी हकलपट्टी केली आहे ना त्यांनाच गरज नाही पण जनतेला गरज आहे. माझं सत्याच्या बाजू मांडावाच लागणार. जनता पेटून उठले ना सगळे पक्ष पक्ष एक पक्ष असते. जनता त्यांच्या सोबत असले तर असलं तरच पक्षाला अर्थ आहे. पक्ष वेगळं जनता पक्षाबरोबर असलं तर पक्षाला एक अर्थ आहे ना. ते भारतीय जनता पार्टी असू दे, शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, व्हॉट एव्हर इट मे बी, स्वाभिमान आता पूर्ण फ्यूज झालेली आहे. सो जनता असलं तरच पक्षाचे कार्यकर्ते किंवा सभासद असणार आहे. 2014 पासून 2016 पर्यंत आता समजा तुम्ही 2016 नंतर मी उपनगराध्यक्ष म्हणून सेवा केलेली आहे पण 14 ते 16 हे 3 वर्षात भारतीय जनता पार्टीचं मी कार्यकर्ते म्हणूनच मी काम केली होती आणि त्या आधारावरनं मी अपक्ष निवडून आली आणि तेव्हा मी दुसरं कुठचेही टायटल त्याला दिलेली नव्हती आणि भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणूनच मी तेरा होतं. आणि तुम्ही सर्वजण बघतात 8 वर्ष माझे दोन्ही ॲम्ब्युलन्सवर कमळ चिन्हच आहे. आता ते आचारसंहिता म्हणून बंद केलेले आहे आणि हे 8 वर्षात एकही दिवस आम्ही चावी आणलेली नाही आहे. हे पण एक आरोग्य सेवा आम्ही देवाच्या कृपेने आम्ही जनतेला देत आहोत. त्याच्यावर सुद्धा आम्ही कमळ चिन्ह म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच आहे एवढं जिल्हाध्यक्षांनी समजून घ्यावं. मला व्यक्तिशः कोणावरही नाही पण पक्षावर प्रेम केलेलं निष्ठावंत कार्य करते जे तुम्ही 6 वर्षासाठी निलंबित करत असाल तर ते व्यक्तीने बाबा माझ्याबद्दल चांगला विचार केला असं मला वाटतं. जनतेसाठी काम करणार आहे. कुठच्याही अपक्ष म्हणून राहून सावंतवाडीसाठी अहोरात्र मी काम करणार आहे. 24 वर्ष सावंतवाडीचं आणि माझं नातं आहे आणि एवढं माझ्या आई वडिलांनी शिकवले संस्कार आहे त्याचं पुरेपूर वापर मी सावंतवाडीसाठी करणार आहे आणि हे सावंतवाडीकर मला येणाऱ्या इलेक्शनला दाखवून देईल. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेत झंझावती प्रचाराला बुधवारपासून सुरुवात केली आहे. यावेळी खेमसावन भोसले, युवराज लखमराजे भोसले यांचीही भेट घेत सहकार्याचं आवाहन केलं. भाजपचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी आपल्या झंझावती प्रचाराला बुधवारपासून सुरुवात केली आहे. सुरुवातीला श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच संजू परब यांनी खेमसावन भोसले, युवराज लखमराजे भोसले यांचीही भेट घेत सहकार्याचं आवाहन केलं. यावेळी आपण निश्चित सहकार्य करू असा शब्द युवराज लखमराजे भोसले यांनी संजू परब यांना दिलाय. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली उपस्थित होते. सावंतवाडी तुरुंगात झालेल्या कैदी राजेश गावकर याच्या मृत्यूचा गुढ वाढत चाललाय. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप गावकर कुटुंबियांनी केलाय. देवगड तालुक्यातील नारिंगरे भंडारवाडी येथील दारू विक्रीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या राजेश श्रीधर गावकर या संशयित आरोपीचा सावंतवाडी कारागृहात संशयास्पद मृत्यू झालाय. जेव्हा राजेशची वैद्यकीय तपासणी केली होती तेव्हा डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी ऍडमिट करा अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या.
त्यामुळे पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकर कुटुंबियांनी केलाय. शवविच्छेदनानंतर प्राप्त झालेल्या अहवालात त्याच्या डोक्याला मार बसल्यानं मृत्यू झालाय असा अहवाल मिळालाय. पोलिसांनी मारहाण केली नाही तर शवविच्छेदनाच्या अहवालात डोक्याला मार कसा लागला असा सवाल करत पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप राजेशचे मोठे भाऊ संजय गावकर व नितेश गावकर यांनी केलाय. संजय श्रीधर गावकर, मी राजेश श्रीधर गावकरचा भाऊ. त्याचं न्यायालयीन कोठडीत गूढ मृत्यू झालेलो, त्याची सखोल चौकशी हौकूस आहे. आमचं फुल त्याच्यावर संशयचा आणि पोलीस लोकांनी त्याच्यात खूप ह्या केले आणि आमकां लेखी कळूक नाही. त्याका डॉक्टरकडे नेलेनी नाही, जर आजारी होतं तर डॉक्टरकडे नेऊ गय होतो त्याचा. नंतर आमकां लेखी काय कळूक नाही त्यांनी, आतापर्यंत त्यांनी लेखी दिलेली नाही ऑफ झालो म्हणून. तर त्याची 20 तारीख होती, 20 तारीखला त्याला जामीन होणार. आम्ही जामीन घेऊन गेलो तर तिकडे आमकां त्या पोलिसांनी सांगितलं की तुमचं भाऊ तुमच्यात नाही. तेव्हा आम्ही देवगड पोलीस स्टेशनला गेलो. देवगड पोलीस स्टेशनला आमकां सरळ उत्तरच देऊक नाही. त्यांनी सांगितलं इथे काय नाही, ते सावंतवाडीत जाऊन तुम्ही तक्रार करा. तिकडे देवगड पोलीस स्टेशनला सरळ उत्तरही देत नाही तिकडे काय देत नाही. आम्ही देवगड कोर्टात जामीन घेऊन गेलेले होते 20 तारीख असल्या कारण. तिकडे आमकां त्यांनी उलटंच उत्तर दिलं की ते आता तुमच्याजवळ नाहीत म्हणून. लेखी दिल्यानी असतं तर जमलं असतं, ते लेखी देऊक नाही. ते तोंडी सांगत होते, ते सांगतात आमकां वायरलेस आला, वायरलेसवर आम्हाला सांगितलं लेखी कायच देऊक नाही. वायरलेस आला आणि आम्हाला त्याची तब्येत पण एवढी चिंताजनक झाली, आम्हाला कळवली पण नाही. नातेवाईकांना काहीतरी कळूचं लागतं ना, तर काहीच कळूक नाही त्यांनी. त्याच्या प्रकृतीबद्दल आम्हाला काही कळवलंच नाही. अहो तब्येत त्याची बरोबर नाही आहे तर काय वाटतंय, पण अगोदर सांगत होत्या ना माझी तब्येत बरी नाही आहे, बरी नाही आहे. पण हे जबरदस्तीने त्याला घेऊन गेले. त्याची मेडिकल केल्याने काय केल्याने जेलमध्ये नेते वेळी तासू आमकां काय सांगत नाहीत. ऑलरेडी तो गुरुवारीच रात्री ऑफ झाला आणि सांगतात आता शुक्रवार झाला. गुरुवारी ऑफ होऊन गुरुवारी डॉक्टर आले होते जेलमध्ये. डॉक्टर बोलले होते याची प्रकृती चिंताजनक आहे, तर हॉस्पिटल नेण्याची तातडीने गरज आहे. पण तिकडच्या पोलिसांनी त्याला नेण्यात सक्त मनाई केल्यामुळे त्याचाच प्राण तिथे गेलेला आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून घ्यावी व्हावी अशी आमची इच्छा आहे. या पोलिसांची कुठेतरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट डोक्यावर मार असं दाखवता, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे. त्याच्या त्यावेळी मी तिथे होतोच घोड्यात हजर. डोक्याला मार लागला आहे रिपोर्टमध्ये आलेला आहे. ह्याच्यात कसं काय मार लागत, जेलमध्ये मार कसं कोण मारित ते का. आज एका तज्ज्ञाचा जीव जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस रात करून सर्च फिरत आहेत. त्याच्यावर आमचं संशय आहे. डोक्याक मार लागत सर्टिफिकेट असं मिळतं, मग त्यांनी मारल्याने हे सिद्ध होतं ना आतमध्ये. त्यानंतर त्याच्या डॉक्टरकडे नेलेन्सो नाही, तो आधी कधी वारलो तो जबाब झालाय तो. ह्या सो आमकां समजत नाही. आम्हाला काय चौकशी म्हणून सांगितलेलं नाही तुमचा बाबा पेशंट सिरियस आहे, हे आहे कैदी सिरियस आहे. घरच्यांना त्यांनी काय कळवलंच नाही, डायरेक्ट आम्हाला डेट कळवू नाही. आम्ही समजायचं का त्याच. आम्ही उद्या सुद्धा जामीन घेऊन कोर्टात राहतो. आमचं आमकां माणूस देवा तुम्ही. अजून लेखी पण आम्हाला सांगितलं नाही तुमचा राजीनामा. कोर्टात जामीन घेऊन जाणार, कोर्टात सांगणार आमचा माणूस आमका देवा म्हणून. मला आजही पोलिसांच्या भूमिकेबद्दल दाट साक्ष आहे. आम्ही लोकप्रतिनिधींजवळ आवाज उठवणार याच्याबद्दल. आम्ही दिले सगळ्या वैभव नाईकांका निवेदन दिला, आमदारांना स्थानिक आमदारांका निवेदन देणार आज संध्याकाळी. ह्याला आम्ही ह्या गोष्टीला आम्ही आपला आमदार न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे. नितेश राणे साहेब येणार आहेत लिंग डायरेक्टर, तिकडे आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. आम्ही तेव्हा देवगड पोलीस स्टेशनला गेलो होतो, एक गुजर म्हणून कोणतरी साहेब त्यांनी ते आमकां उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा बोलले पहिले. आमचा प्रश्न कुठचा होता आणि ते म्हणतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्याच्यानंतर ते सांगतात की सावंतवाडीत जाऊ, आमच्या हातीत झाला नाही, सावंतवाडीत जाऊन तुम्ही कंप्लेंट द्या. सावंतवाडीत कंप्लेंट द्या, पोलीस एकच ना तुम्ही, कंप्लेंट कुठे खाई घेऊ शकतास तुम्ही. आरोपी अटक केलात कुठे तुम्ही? देवगड केलात ना. मग आम्ही तुम्हालाच विचारणार केस होते कुठे, त्याची जामीन होणार कुठे होता, देवगड ना होणार होता. आम्ही सावंतवाडी कुठे देवगडला विचारणार. त्यांची भाषाही धड नाही, काही बोलतात. पत्रकार जेव्हा नेले समोर तेव्हा ते शांततेत बोलायला लागले. आमचा एक माणूस गेला, आम्हाला त्याचं दुःख की तुम्हाला आम्ही आत टाकायचं तुम्हाला हे मोठे पण आहोत. कोणी एक आतापर्यंत कोणी येऊ नाही, आमच्याकडे आतापर्यंत एकही कोणी येऊ नाही.
पोलीस ना येऊ कुठले कर्मचारी येऊ नाही बोलले ना त्याशी रात्री 2:20 ते आले की तुम्हाला याच्यावर सही करा म्हणून सांगाय आम्ही सही केली नाही कशावर रात्री 2:20 कोरगावकर यांच्या निलंबनाचे सावंतवाडी तीव्र पडसाद उमटले. भाजप युवा मोर्चा अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी बंडपूर गेल्यानंतर प्रमोद जठार यांनी त्यांची भाजपमधून 6 वर्षांनी निलंबन केलेला आहे. यानंतर तीव्र पडसाद सावंतवाडीमध्ये उमटले. बोलायला आपल्यासोबत अखिलेश कोरगावकर आहेत. काय सांगशील तू राजीनामा तू दिला काय त्याचं कारण आहे? माझी आई अन्नपूर्णा दत्तप्रसाद कोरगावकर ही सावंतवाडीचा प्रभारी नगराध्यक्ष आहे आणि पहिल्यापासून आम्ही एवढे वर्ष भाजपचे काम करतो. एवढे पर्याय असताना परत आम्ही भाजपकडे झालो आणि बाकीचे आपल्याकडे येत आहेत आमच्याकडनं उभे राहावं एवढं असताना आम्ही म्हणतो काय आम्ही कट्टर भाजपचे आहेत आणि तेव्हा असताना सुद्धा आपलं जर हकलपट्टी वगैरे करत असाल तर आम्हाला खूप वाईट वाटते. त्यामुळे आम्ही आता 25 जण भाजपचे युवाचे बूथवरचे सगळे राजीनामा देतो. बाकीचे सुद्धा फोन येत आहेत ते म्हणतात का एवढं जर मॅडम काम करतात आणि त्यांना जर हकलपट्टी करत असाल तर आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहेत आम्ही आता खुला तुमच्यावर प्रचार करणार आहेत असं भाजपवाले कार्यकर्ते आम्हाला येऊन भेटून सांगतात. निलंबन झालेलं काय तिथे पडसाद सावंतवाडीमध्ये उमटलेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये खूप नाराजी आहे. लोक म्हणतात एवढं काम करून सुद्धा त्यांच्या निलंबित करता कामा नव्हतं कारण की गेल्या टाइमला मी अपक्ष लढवलं एवढं सगळेजण आले एवढी ऑफर आले तरी आम्ही भाजपमध्ये झालो कारण की आम्ही भाजपवर प्रेम करतो. परत असं असताना आम्ही आता सुद्धा एवढं काम करणार आणि जनतेच्या बाजूला राहणार. जठार जिल्हाध्यक्ष यांची तू भेट घेतलीस का यानंतर रूपानंतर भेट घेणार आहे? आता आपल्याकडे वेळ नाही. आम्ही सगळ्यांनी राजीनामा तयार करून ठेवलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे कोणाकडनं कुठेतरी पाठवून देणार पण आम्ही आता तुला सगळे येऊन प्रचार करणार. फोनवर काय जठरांशी बोलणं झालंय का? नाही फोनवर नाही काय आहे ते आता डायरेक्ट आम्ही स्टेट त्यांना देऊन टाकणार. किती कार्यकर्ते तुझ्यासोबत आहेत सावंतवाडीमधले? आता आम्ही 25 जण आहेत आणि बाकीच्यांचे सगळ्यांचे फोन आले आहेत का आम्ही भाजपचे आहोत पण आता आम्ही ना राजीनामा देऊन मॅडमचा प्रचार करणार. खरं तर भाजपला एक चांगलं यश सावंतवाडीमध्ये मिळत होतं. मॅडमने उपनगराध्यक्षापर्यंत मदत मागवली होती. पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला होता तरी त्यांचं निलंबन होतंय तरी वाईट वाटत नाही? खूप वाईट वाटतंय कारण की एवढं आपण प्रेम करतो जनतेसाठी काम करतो आणि नेहमी आम्हाला गेल्या टाइमला तिकीट दिलं नाही आताही तिकीट दिलं नाही पण तेव्हा त्यांना 30 तारखेला जनता त्यांना काय ते देईल. काय वाटतं ज्या पद्धतीने त्यांचं 6 वर्षांनी निलंबन झालंय सावंतवाडीची जनता पेटून उठून मतदान करा असं वाटतं तुला? पूर्ण पेटून उठूनच उत्तर देतील कारण की जनतेला पण खूप वाईट वाटलेलं आहे कारण मॅडम एवढं काम करतात आणि त्यांना तुम्ही संधी देत नाही दर टाइमला अपक्ष लढवायला लावतात आणि जनता पूर्ण म्हणते ती नेहमी आमची कुठलंही कामं असू दे मॅडम आमची कामं करतात. युवा पदाधिकाऱ्यांशी अजून काही कार्यकर्त्यांचे तुला फोन येत आहेत काय आणि निलंबनाबाबत? जुने कार्यकर्त्यांचे सुद्धा फोन येत आहेत काय आम्ही आता मॅडम सोबत आहोत त्यांचा आपल्याला वर्ण प्रेशर येतोय का तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्या सांगा आम्ही राजीनामा देऊन तुमच्यावर आहोत. काय वाटतं तुला अंडरग्राऊंड भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा मॅडमला सपोर्ट मिळू शकतो? आता ते कमळ पोहोचवण्याची संधी दिली नाही. कमळ पोहोचवायची आपल्याला काय संधी दिली नाही. आमचा एकच हेतू होता काय प्रत्येकाच्या घरात कमळ पोहोचवायचं ती आम्हाला संधी दिली नाही. त्यामुळे जे जे दुःखी झाले आहेत ज्यांना वाईट वाटत आहे ते सगळे आपल्याला सपोर्ट करतील. आता मोठी बातमी आहे अखिलेश कोरगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासह अनेक भाजपचे युवा कार्यकर्ते आहेत त्यांनी या निलंबनाचा निषेध म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला पाहिला पाहतो. कॅमेरामॅन बंटीसह भरत केसरकर सुंदरलाल सावंतवाडी. दीपक केसरकर प्रवीण भोसले आणि विकास सावंत हे जुने दिग्गज मित्र एकत्र आल्यानं जिल्ह्यात त्यांचा दबदबा निर्माण झालाय. त्यामुळे सावंतवाडीच जिंकण्यासाठी आले त्यांचा भ्रमनिरास आणि आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेना युवा नेते विक्रांत सावंत यांनी व्यक्त केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय गोष्टीला कालाटणी देणारी याची सगळ्यात मोठी बातमी आहे. सावंतवाडीमध्ये 3 त्रिदेव एकत्र आलेले आहेत. दीपक केसरकर प्रवीण भोसले आणि विकास सावंत हे परस्पर विरोधी राजकीय पक्षातले नेते एकत्र आले आहेत. मनोमिलन झालेलं आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सावंतवाडीकरांना एक मोठी बातमी आहे मनोमिलनाची. आपल्यासोबत विक्रांत सावंत. विक्रांतजी 3 त्रिदेव एकत्र आलेले आहेत नाताळच्या पूर्वसंध्येला. कशा दृष्टीने बघताय या घटनेकडे? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून नाताळाच्या पूर्वसंध्येला मी आपल्या सर्व ख्रिस्ती बांधवांचं खूप जास्ती जास्ती मनापासून नाताळाच्या शुभेच्छा देतो. त्यांना येत्या ही जी निवडणूक घातलेली आहे त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार सन्माननीय बाबू कुरतरकर साहेब यांनी खूप जास्ती मेहनत केलेली आहे आणि ही या पाटेकरांच्या चरणी जी माझ्या पाटेकरांची जी इच्छा होती की बाबू कुरतरकर यांच्या या महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ऐतिहासिक मागचे 3 दशकं जे राजकारणातली ही 3 मोठी नावं आहेत माजी मंत्री प्रवीणभाई भोसले साहेब असतील
तत्कालीन तेव्हाचे काँग्रेसच्या युवक अध्यक्षपासनं ते आज शिवसेनेचे माजी मंत्री राहिल्यापासनं आणि आमचे भावी कॅबिनेट मंत्री जोपर्यंत आमचं नेतृत्व सन्मान्य दीपकभाई असतील, काँग्रेस पक्षाचे आमचे वडील सन्मान्य विकासभाई सावंत असतील, हे तिघही एकत्र आल्यामुळे एक स्वच्छ असं राजकारण आपल्या सर्वांना दिसतंय. आजही तितकंच जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्यावर कोणाची छाप आहे ही पूर्ण सावंतवाडीची जनता जाणते. बाबूसारखा उमेदवार जो आज कानाकोपऱ्यात स्वतःचं कर्तृत्व दाखवून इतकी दशकं जो मागच्या 2 दशकं तरी या सावंतवाडीसाठी आपल्या रक्ताचं पाणी करतो आहे, आज हे इकडे सर्व जमलेले आमचे युवक बांधव असतील, आमच्या सर्व महिला प्रतिनिधी असतील, आपण सर्वांनी बघितलात की सर्व आपापल्या पायावर उतरलेले आहेत आणि स्वतः चालत फिरतायत, प्रत्येक घर प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन चालत फिरतायत आणि सावंतवाडीच्या विकासासाठी चालत फिरतायत. हे त्रिशंकू जे हे तिन्ही जे मोठे आमचे ज्येष्ठ हे तिन्ही एकत्र आलेले आहेत. आता मला 101% गॅरंटी आहे की येत्या विधानसभेला नव्हे तर येत्या लोकसभेला येत्या प्रत्येक निवडणुकीला महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल आणि तो आम्ही सगळे युवक महिला आणि पुरुष मंडळी ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने त्याला प्रत्येक ठिकाणी निवडून आणू. तुम्हाला नेहमी प्रश्नांचा भडीमार तुमच्यावर होत होता, तुम्ही शिवसेनेमध्ये वडील काँग्रेसमध्ये अनायसे एक वेगळी आघाडी झालेले, हा प्रश्न कुठेतरी मिटलेला होता, त्याचा किती आनंद होतोय? मला या महाराष्ट्रात काय झालं जिल्ह्यात काय झालं मला माहिती नाही, पण आमच्या घरात तरी खूप जास्त आनंदाचं एक वातावरण आहे. नक्कीच विचारांची लढाई ही नेहमी चालत राहते, मग तो वडील आणि मुलगा का असे ना, पण माझं राजकारण मी काही काँग्रेस पक्षातनं सुरू नाही केलं. मी जेव्हा 3 वर्षापूर्वी राजकारणात आलो मी उतरतानाच शिवसेना या पक्षातनं उतरलो आणि बाळासाहेबांच्या विचारांनी, सन्मान्य उद्धवजी साहेबांच्या विचारांनी, विनायकजी राऊत साहेबांच्या विचारांनी आणि आमचं नेतृत्व सन्मान्य दीपकभाईंकडनं प्रेरित होऊन आम्ही ही सर्व कामांसाठी सुरुवात केली. आमचे रुपेशजी राऊळ असतील, आमचे युवकचे सागर नाणोसकर असतील, आमचे इकडचे राजू नाईक साहेब असतील, दुधवाडकर साहेब असतील आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगतो शहरात जसं बाबूचं काम आजपर्यंत चालत आलं या सर्वांवर आम्ही प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत यायचा तो निर्णय घेतला आणि आज तोच माझा सहकारी माझा मोठा भाऊ बाबू आज इथे इलेक्शनला उभा आहे आणि मला या समस्त युवा सावंतवाडीच्या वतीने आपल्याला आपल्या माध्यमातनं सर्व त्या युवकांना मी हाक मारतो की आपला निर्णय जर आपला नगराध्यक्ष असा हवा ज्याचा निर्णय त्यांनी आपल्या या नगरपालिकेत घ्यावा, त्यांनी या निर्णयासाठी कुठनं तरी वर्णपत्र येणार कणकवली वर्ण याची वाट न बघावी असाच आपल्याला नगराध्यक्ष हवा आणि तो आपला बाबूच हवा हा तुम्ही सर्वांनी आता ठाणावं असा मला दाट विश्वास आहे. आणि यासाठी येणारे हे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, जसं साहेबांनी नाव घेतलं आज, प्रवीणभाई असतील, दीपकभाई असतील, विकासभाई असतील, यासारखी ज्येष्ठ मंडळीसुद्धा बाबूला आशीर्वाद आणि मार्गदर्शन द्यायला आली आहे, त्यामुळे प्रत्येक युवाईला माझी हाक आहे, प्रत्येक त्या माझ्या बंधू भगिनींना माझी हाक आहे, त्या माझ्या आईला त्या बहिणीला हाक आहे की आपण बाबू कुरतरकरलाच साथ द्या आणि महाविकास आघाडीचं उमेदवार हा विजय करा, हा तुमचा उमेदवार आहे, तुमच्या घरचा उमेदवार आहे. इतिहास साक्ष आहे, 90 साल असेल किंवा 95 हे त्रिदेव एकत्र होते तर 90 प्रवीणभाई निवडून आलेले, 95 निवडून आलेले होते, परंतु 1999 राष्ट्रवादीची निर्मिती झाली, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि यावेळी प्रवीणभाई आणि विकासभाई वेगळे लढले, त्याचा फायदा मात्र तिसऱ्या उमेदवाराला झाला. आता हे सगळे एकत्र आलेले आहेत, जुन्या आठवणीबद्दल काय सांगशील तुम्ही? मी बरेच लहानपणीपासनं या तिघांना पाहत आलेलो आहे राजकारणात, म्हणजे मी माझ्या आजोबा मंत्री असतानाच मी मुंबईला जन्म घेतला तेव्हा ते स्वतः कॅबिनेट मंत्री होते आणि पुढच्या काळानंतर आमचे आजोबांचं निधन झाल्यानंतर आम्ही सावंतवाडीला शिफ्ट झालो. मी स्वतः दीपकभाईंना, स्वतः प्रवीणभाईंना खूप लहानपणीपासनं बघितलं आहे, किंबहुना 2009 निवडणुकीत माझ्या पाटेघराच्या भूमीत मी उभा आहे, जेव्हा या तिकिटाबाबतीत चाललेलं तेव्हा मी मुंबईला कॉलेजमध्ये होतो तेव्हासुद्धा आम्ही तिथे जायचो आणि प्रवीणभाईंना दीपकभाईंना कोणाला तिकीट मिळणार एवढं सारं आम्ही जवळनं पाहिलं आणि तदनंतर राष्ट्रवादीचं उमेदवार म्हणून दीपकभाईंना तिकीट मिळालं गेलं आणि सन्मान्य आमचे वडील विकासभाईंनी हा निर्णय घेतला की मी त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाच उमेदवार म्हणून दीपकभाईंचा प्रचार करणार, ते सुद्धा जवळनं बघितलं आणि निवडणूक पडल्यानंतर सुद्धा प्रवीणभाई 2 दिवसांत आमच्या घरी आले आणि त्यांनी एवढं छान पद्धतीने सगळं समजून सांगितलं आणि परत एकदा हस्तखेळतं वातावरण या तिघांमध्ये निर्माण झालं. आज मला असं वाटतं या
वाटेकरांच्या चरणी या तिघांना एकत्र आणून कुठेतरी विकासभाईंचं सहकार क्षेत्रात असेल, विकासभाईंचं शैक्षणिक क्षेत्रात असेल, जे नाव आहे आरपीडीसारखे 4,000 मुलांची संस्था आहे जी आज विविध ठिकाणी पसरलेली आहे, जे काही कार्य आपलं प्रवीणभाईंचं इतकी वर्षाचं राहिलेलं आहे आणि जे काही कार्य दीपकभाईंचं राहिलं आहे, कोणी सांगत होतं की हॅट्रिक करू शकणार नाही पण दीपकभाईंनी जी हॅट्रिक करून दाखवली आहे ती या सगळ्या युवकांच्या जोरावर आजही ही पिढीसुद्धा दीपकभाई, प्रवीणभाई आणि विकासभाईंना मानणारी आहे आणि तीच पिढी येत्या काळात बाबू कुरतरकर यांच्या पाठीशी उभी राहील. आपल्याला कोणाच्या निर्णयासाठी कणकवलीची वाट बघायची गरज नाही, आपला निर्णय हा इथेच आणि आपल्या सावंतवाडीच्याच नगरपालिकेत होणार हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या माध्यमातून देतो. वाटतं सगळे एकत्र आले आहेत परंतु तिकट्यावरून भविष्यामध्ये प्रचंड मारामारी होऊ शकते. या सगळ्या लोकांना तुमच्या कार्यकर्त्यांना इतर पक्षातील कार्यकर्त्यांना थोपवताना कशी तुमची कस लागणार आहे? जर आपण या तिघे नेतृत्वांना खूप जवळनं पाहिलं असेल आणि हे तिघे नेतृत्व या तिन्ही वेगवेगळ्या पक्षांची आहेत, या तिन्ही नेतृत्वांच्या गुणधर्मात एक साम्य आहे, ती आहे कुठचीही कोणत्याही गोष्टीची लालसा न करणं आणि तेच शिकवण आपल्याला बाळासाहेबांनी, पवारसाहेबांनी आणि सन्माननीय गांधी फॅमिलीनी जी काँग्रेसला दिलेली आहे की कोणत्याही पदाची लालसा न करता फक्त काम करत राहावं. आम्ही स्वतः कार्यकर्ते इथे काम करतोय, येणारे जिल्हा बँकेचे निवडणूक आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत, येणाऱ्या बऱ्याच निवडणुकी आमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याची मोर्चा बांधणी आम्ही पहिलीच सुरू केलेली आहे आणि ह्याचं चित्र आणि ह्याची सुरुवात ही आपल्याला या सावंतवाडी नगरपालिकेतनं दिसेल. एक गुणगोविंदाचं वातावरण जसं आज आहे तसंच पुढे राहणार. साहेब, प्रश्न, तिन्ही उमेदवारांनी, तिन्ही नेत्यांनी आरोप आज केलेले आहेत. भाजपने मतविभाजनासाठी नार्वेकर आणि साळगावकरांना उभं केलं आहे. काय वाटतं याचा मतविभाजनाचा फटका कुठेतरी बाबू कुडतरकरांना बसू शकतो का? नार्वेकर साहेब हे आमचे खूप ज्येष्ठ आहेत आणि आमचं खूप घराण्याचं त्यांच्याशी रिलेशन्स राहिलेले आहेत. आपले कोरगावकर मॅडम जशी उभे राहिले आहेत, आज आम्ही सर्व युवक त्यांच्याकडे खूप आदराने पाहतो, त्यांना उपनगराध्यक्ष म्हणूनही पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की ते कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये आले किंवा नाही आले ह्याच्यावर सगळी जनता जाणून आहे. पूर्वीसारखं वातावरण राहिलं नाही. आपण डिजिटल मीडिया, आज माझा चायनाचा मित्र असेल तरी तो आपल्या सर्वांचे चॅनल बघतो तिकडनं आणि आम्हाला सांगतो की तिथपर्यंत काय चाललं आहे. त्यामुळे ही सर्व युवाई आहे, माझ्या घरात जे माझ्या बहिणी बसलेले आहेत, माझे जे भावंड आज कामाला निघालेले आहेत, या लोकांना सगळ्यांना आज सुज्ञ आहेत आणि त्या सगळ्यांना दिसत आहे कोण कुठे कशासाठी उभं राहिलेलं आहे आणि ही जनता सुज्ञ आहे आणि हे आपल्याला दाखवून देईल. तत्पूर्वीसुद्धा या सन्माननीय या नगरीचे आपले माजी नगराध्यक्ष साहेब जे उभे होते तेव्हासुद्धा वाटलेलं की दीपकभाईंचे मतं खाण्यासाठीच उभं आहे, पण पूर्ण विधानसभेत त्यांना जेवढी या शहरात पडलेली त्यापेक्षा 500 मतं जास्ती पडली. ही जनता सुज्ञ आहे म्हणून मी परत एकदा या जनतेला आपल्या माध्यमातून हाक घालतो की बाबू कुरतरकर सारखा आपला उमेदवार ज्याने आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि जो आपल्यात राहून काहीतरी करू शकतो आणि ज्याचे निर्णय हे सावंतवाडी शहरातनं आपल्या नगरपालिकेतनं होतील त्याच्यासाठी आपल्याला कणकवलीच जायची वाट बघायची गरज नाही. कणकवलीच्या पत्राची असाच उमेदवार जनता निवडून देईल एवढी सुज्ञ सावंतवाडीची जनता आज नाही तर इतिहासापासून राहिली. असं एकच प्रश्न जाता जाता, घरातला प्रश्न मिटलेला आहे. विक्रांत सावंत युवा आयडल आहे, 3च दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत. डोर टू डोर केव्हापासून उतरणार आणि प्रचाराचा मुख्य मुद्दा तुमचा काय असणार आहे? आजपर्यंत आमची पुरी युवकांची टीम ही डोर टू डोर ऑलरेडी पोचलेली आहे. इथे आमचे सर्व युवक आपल्याला दिसतातच आहेत, आमचे ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत. हजारोंच्या संख्येने लोकांनी ही निवडणूक आता स्वतः हातात घेतलेली असं मला वाटतं. ही निवडणूक फक्त महाविकास आघाडीची किंवा एका विशिष्ट पक्षाची विशिष्ट चिन्हाची राहिली नसून ही पूर्ण सावंतवाडीच्या अस्मितेची निवडणूक आहे. कारण सन्मान्य दीपकभाई केसरकर साहेबांवर जो विश्वास सावंतवाडीच्या जनतेने आजपर्यंत ठेवला त्याचा घात मागच्या नगराध्यक्षांनी केला, माजी नगराध्यक्षांनी केला, त्याचं उत्तर आज सावंतवाडी देणार आहे दीपकभाईंचा या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष दाखवून. विक्रांतजी, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी दिल जमाई झाल्यानंतर तिन्ही सावंतवाडीतल्या तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे, आपली जी लढाई आहे ही निश्चितच भाजप विरुद्ध लढाई आणि महाविकास आघाडी आजपासून भाजप विरुद्ध लढण्यासाठी खंबीर असल्याचं म्हटलं आहे. निश्चितच सगळ्यात मोठी बातमी आहे की दिल जमाई झाल्यानंतर सावंतवाडीकरांना जी मोठी बातमी देतोय संदर्भात की तिन्ही नेते जे आहेत हे खंबीरपणे प्रचारासाठी रिंगणात बाबू कुडतरकरांसाठी उतरलेले पाहायला मिळतात. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय मंगळवारी आला. दीपकभाई, प्रवीणभाई आणि विकासभाई हे तीन भाई नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी एकत्र आले. या तिघांशी सिंधुदुर्ग लाईव्हनं साधलेला हा संवाद.
सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्या प्रचार कार्यालयाचं माजी मंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी आमदार दीपक केसरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, उमेदवार बाबू कुडतरकर, संदेश पारकर, राजू नाईक, उमाकांत वारक, राजन पोकळे, विक्रांत सावंत, बाबल्या दुभाषी, सागर नाणूसकर आदींची यावेळी उपस्थिती होती. ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना जागा दाखवून द्या असं सांगत विकास सावंत यांनी बाबू कुडतरकर विक्रमी मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास विकास सावंत यांनी व्यक्त केलाय. एवढी वर्ष नगरपालिकेची सत्ता सांभाळताना कधीही राजकारण केलं नसल्याचं माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं. आमच्यातील कटू संबंध संपले असून शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचं माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सांगितलं. आणि या शहराला बाबासाहेब महाराजांचा वारसा आहे, शिवरामराजे भोसलेंचा वारसा आहे आणि तो वारसा घेऊन आपल्याला एका उंचीवर या शहराला न्यायचं आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट शहर या शहराला बनवायचं आहे आणि त्या कामी आपण सर्वजण, सर्व नगरसेवक आहेत, सर्व आमचे जुने कार्यकर्ते आहेत, तो धार्मिक खूप दिवसांनी आलेले आहेत आणि तुम्ही आता जो विचार न करता का आला म्हणजे खूप अशा मला आनंद झाला सर. मी आले आणि दिवसं जरी आमचे किती हे झाले तरी मी नेहमी सांगत होतो आणि चांगल्या मनाचा राजकारणी दुसरा मिळू शकत नाही आणि सावंतवाडीची परंपरा त्यांनी खऱ्या अर्थाने कायम केली आहे त्याचा सारखा अभिमान माझ्या हृदयामध्ये आणि त्याच्यामुळे आपण सर्व आमचे उमा आलो सगळे जिल्हे आमचे सगळे नगरसेवक सगळे आमच्या माजी नगरसेविका सगळ्या एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं मनोमिलन झाल्यानंतर आपला विजय बाबू कुडतरकरांचा निश्चित आहे. आपला सगळ्यात एक महत्वाचा बाब म्हणजे आपला बाबू कुडतरकर जी काही गेली 10 वर्ष 15 वर्ष चांगलं काम आहे सावंतवाडी नगरपालिकेमध्ये दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने जे काही या सावंतवाडी नगरपालिकेत घडलेलं आहे तिथे आता 2.5 वर्षाची पुढची जबाबदारी आहे ती बाबूकडे आहे आणि बाबू इंजिनियर असल्यामुळे त्याला माहिती आहे मग कसे कसे वर चढवायचे वर चढवायचे. तेव्हा चांगल्या तऱ्हेने ही बिल्डिंग जी आहे सावंतवाडीची विकासाची जी बिल्डिंग आहे ते काम आहे चांगल्या तऱ्हेने बाबू कुडतरकर करतील त्याचप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घेतील. पहिल्यांदाच आमचा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय झाला की कुठलीही महाआघाडीला अडचण करायची नाही, उमेदवारांना सिग्नल लेटर द्यायचं नाही आणि अशा तऱ्हेने महाआघाडीला पूर्ण आशीर्वाद समर्थन हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेलं आहे, आम्ही सर्वांनी दिलेलं आहे. इथे आपण सगळ्यांनी जो बहुमान दिला महाविकास आघाडीच्या सर्वांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे आता पुढे सुद्धा आपल्याला या निवडणूक तशी वाटते तशी निष्काळजी राहून चालणार नाही असं मला वाटतं. मी पाहतोय कारण त्या सगळ्यात तरीचा प्रचार होत आहे, पैशाचा सुद्धा वापर होण्याची शक्यता आहे, या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला काही नवीन आहेत अशा काही भान नाही आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीमध्ये जागरूकतेने या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील आणि हे अत्यंत महत्वाची महाविकास आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची अशा तऱ्हेची निवडणूक आहे हे सर्व पक्षांनी आम्ही जाणलेलंच आहे, आपण सर्व कार्यकर्त्यांनी जाणलेलं आहे. पुढे सुद्धा आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्याचा सुद्धा विकास करायचा आहे, चांगल्या विचाराने तो करायचा आहे. पुन्हा एक बार बाबू कुडतरकर यांना मी सदिच्छा देतो इथे निवडून यावे पाटीलांनी प्रार्थना करतो, चांगल्या मताने निवडून या आणि या सावंतवाडीचं नाव जे संतोषाचं नाव आहे त्याच्यामध्ये मानाचा तुरा तुमच्या निवडणुकीच्या माध्यमातून बोलला जाईल अशी मला खात्री आहे. आपले महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण बोललो. आपला प्रचार हा शिस्तबद्ध पद्धतीने चालला आहे परंतु दुर्दैवाने या गोष्टीला माझ्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यामुळे थोडंसं गालबोट लागलंय. खरं लागायला नको होतं कारण महाविकास आघाडी ही राज्यस्तरावर राज्याचं सरकार स्थापन करण्यासाठी म्हणून झाली असली तरी ती आता गावोगाव पोचली पाहिजे आणि या धर्मांध शक्ती आहेत यांच्या विरोधासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. अगदी जरी ही नगरपालिकेची निवडणूक असली शहरापुरती आमच्या मर्यादित असली आणि पोटनिवडणूक असली तरी सुद्धा ती महत्त्वाची असं मी मानतो, असं मी सातत्याने सगळीकडे सांगतोय, तोच आपण खरं तर संदेश द्यायला पाहिजे.
आणि म्हणून ह्या छुप्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या स्वार्थासाठी म्हणून किंवा काय आपला पक्षसुद्धा नाकारलेला अशी आमच्या पक्षातल्या काही मंडळींची गत आहे. त्यांना धडा हा मिळेलच, परंतु त्यासाठी मतदारांना भेटी धरण्याचा जो प्रयत्न होतोय तो होता नाही. त्यासाठी आमची जी काही मंडळी आहेत शहर अध्यक्ष तालुका अध्यक्षांसकट ही सातत्याने लोकांमध्ये फिरत आहेत. परंतु एक आणखी एका गोष्टीचा मी खुलासा मुद्दाम इथे जाणीवपूर्वक करतोय, ही निवडणूक ही एक मर्यादित स्वरूपाची शहरापुरती मर्यादित स्वरूपाची असल्यामुळे आपल्याला आज जे काय काम करू शिस्तबद्ध पद्धतीने तोच एक आपल्या दृष्टीने पायंडा पाडण्याचा प्रकार होईल आणि तसाच आपण पायंडा पाडूया आणि आपण शिस्तबद्ध पद्धतीने बाबू कुडतरकर यांना जे काही मताधिक्य दीपकभाईंना केवळ शिवसेनेचे उमेदवार म्हणून होतं विधानसभेत त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे 3400 बाहेर होतं मताधिक्य त्याच्याही पेक्षा आपल्याला मतं मिळाली पाहिजेत. कारण आम्ही आणखी इतर दोन पक्ष आपल्यासोबत आलेलो आहोत आणि म्हणून माझी विनंती सगळ्यांना आहे या प्रचार कार्याच्या निमित्ताने कार्यालयात बसण्यापुरतं आपण येऊया नको. आपण कार्यालयात येऊ फक्त इथून बाहेर जाण्यासाठी प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा बाहेरून आपण इथे येऊन काय कुठे प्रचार केला कुठे आपण कमी आहोत किंवा आपल्याला काय वेगळं आढळलं आहे याच्या चर्चा उहापोह करण्यापुरतंच आपण इथे बसावं. पण शिस्तबद्ध पद्धतीने आपण निवडणुकीच्या प्रचाराला धन्यवाद. प्रचारादरम्यान सावंतवाडीकरांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मतदारांचा प्रतिसाद पाहून आपला विजय निश्चित आहे, त्यामुळे 30 तारीखला मेणबत्ती दिमाखात पेटेल असा विश्वास अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केलाय. सावंतवाडींच्या लाडक्या ताई अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज संपूर्ण दिवस जो आहे पिंजून काढलेला आहे प्रचारामध्ये. त्यांची टीम आहे संपूर्ण सावंतवाडी त्यांनी पिंजून काढल्यानंतर आपल्यासोबत आहेत. पूर्वसंध्येला तुम्ही सगळी बाजारपेठात पिंजून काढलेले आहे, कसा प्रतिसाद मिळतोय डोअर टू डोअर फिरताना? सर्व माझे बांधवांना नाताळ्याचे खूप खूप शुभेच्छा. मॅरी क्रिसमस, हॅपी क्रिसमस, हॅपी न्यू इयर. आणि माझे चिन्हसुद्धा ख्रिश्चन बांधवांसाठी सांगू इच्छिते की कॅन्डल आहे, सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे. सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व वयोगटातले सर्व मंडळ, सर्व सावंतवाडी जनता माझ्यासोबत आहे म्हणून नो टेन्शन ॲट ऑल. तुमच्यासोबत महिला आहेत, छोट्या बच्चा कंपनींचा पण तुम्हाला फार मोठा प्रतिसाद मिळतोय. मुलं पण आनंदाने तुमच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत, काय सांगाल डोअर टू डोअर नंतर लोकांच्या काय मागण्या तुमच्याकडून आहेत? सावंतवाडी शहर म्हणजे एक फॅमिली आहे ना. माझं घर कसं एक चौघांचं आहे तसं सावंतवाडी शहर आहे. 18,000 मतदारांचं आणि 28,000 जनतेचा आणि ते शहर माझं आहे असं मी सांगू इच्छिते. आणि आनंदात प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या 29 तारीखला मेणबत्तीचे समोरचे 2 नंबरचे बटन दाबून सगळे मतदान करणार आहेत. सावंतवाडीकरांच्या लाडक्या ताई अन्नपूर्णा ताई म्हणून ओळखल्या जातात. काय वाटतं 30 तारीखला तुम्हाला गुलाल उधळण्यासाठी सावंतवाडीकरची जनता कसा प्रतिसाद देतील? 30 तारीखला हे जनतेचे विजय आहे. सावंत मी त्यांचे सर्वांचे वहिनी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. 30 तारीखेचे विजय हे जनतेबरोबर मी सादर करणार आहे नवीन वर्षाचं नवीन सुरुवात. अपक्ष तुम्ही आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची महाआघाडी परस्पर तुमचा जो पक्ष आहे भाजप दोन मोठ्या पक्षांविरुद्ध लढताना तुम्हाला कसे मनामध्ये धाकधूक वाटत नाही का? काही नाही, जनता आहे ना माझ्यासोबत, कशाला समोर कोणा असू दे काही टेन्शन नाही आहे. जनतेचे इच्छे आणि त्यांच्या आशीर्वादांनी मी अपक्ष भरलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या 30 तारीखला जनताच दाखवून देईल त्यांचे वहिनी अन्नपूर्णा आहे म्हणून. सध्या खरं तर सीझन सुरू आहेपर्यंत व्यवसायाला मोठमध्ये देत तुम्ही बाजारमध्ये फिरतात. आज मंगळवारचा बाजाराचा दिवस काय लोकांच्या कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? चांगला प्रतिसाद आहे. सावंतवाडीचं मंगळवारचे बाजार सुद्धा थोडं शिस्त लावण्यासाठी मी एक पथक केली होती माझे प्रभारी नगराध्यक्षाच्या टाईममध्ये आणि एक मंगळवार मला चांगलं मिळाले आणि 10 जणांचे एक पथक करून थोडंसं शिस्त लावायला मी प्रयत्न केलेले असताना पुढे सुद्धा मी चांगलं करणार आहे. आणि आता मंगळवारचे बाजार आहे ते उभा बाजारमध्ये आहे ते पण तिथे दाट वस्ती आहे, दुकान आहे, सोनारांचे दुकान आहे, त्यांच्या कुठल्याही व्यवसायाला त्रास होऊ नये आणि आमचं उभा बाजारचे जनवसती आहे राहणारे लोकांना पण त्रास होऊ नये असं मंगळवारचे बाजारचे नियोजन करायचं आहे. मुलगी आता आली तुम थोड्याच वेळ होतं तिथे काय सांगशील कसा प्रतिसाद मिळतो आईला? खूप मस्त. सर्व लोकांनी आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद दिलेला आहे. लोकांना खूप उत्सुकता लागलेली आहे आणि लोकांनी प्रचंड मोठ्या संख्येने आम्हाला शक्ती देऊन ते निवडून देणार आहेत असा त्यांनी पूर्ण विश्वास आम्हाला दिलेला आहे. खूप मस्त प्रतिसाद मिळत आहे स्त्रियांकडून, पुरुषां मध्यम मिडल एज लोकांकडनं, वयो ज्येष्ठ नागरिकांकडनं, सगळ्यांकडनंच भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठेत जिकडे तिकडे आमची पुस्तकं सगळे वाचताना दिसत बघून खूप आनंद होतोय. 4 दिवस प्रचार संपायला बाकी आहे, याच गांधी चौकात काही सभा घेण्याचे काही विचार आहेत का?
सभा मी घेत नाही आहे. प्रत्येक सावंतवाडीचे जनतेचं घर आहे, तेच माझे सभागृह आहे. प्रत्येक जनतेचं घरी जाऊन मला इतके प्रेम मिळते, त्याचे सभा घेण्याची काही गरज वाटत नाही आहे. आणि घराघरात जाऊन मी पोचते तेव्हा वहिनी म्हणून मला आदर करतात आणि प्रेम देतात, हेच माझे सभा आहे. काही ना कसा पाठिंबा मिळतोय? चांगला मिळतोय. कसा पाठिंबा मिळतोय? खूप चांगला आहे. कसा पाठिंबा मिळतोय? चांगला आहे एकदम. खूप चांगला पाठिंबा मिळतोय. कुठच्या कुठच्या प्रभागात तुम्ही फिरलेला? भारसवाडा, माठवाडा. आपण बघतोय की ही जी टीम आहे, आता टीम वाढत चाललेली आहे. बाजारपेठेमध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांची टीम आहे, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. अपक्ष जरी उमेदवार असल्या तरी फार मोठी ताकद जी आहे या दोन्ही उमेदवारासमोर उभी केलेली पाहायला मिळते. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज संपूर्ण सावंतवाडी बाजारपेठ आहे पिंजून काढलेली आहे. उपनगराध्यक्ष असल्यामुळे सावंतवाडीकरांशी त्यांची नाळ जुळलेली आणि निश्चितच अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सावंतवाडीच्या पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसमोर एक मोठं आव्हान निर्माण केलेलं पाहायला मिळतंय. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी दावा केला काय 30 तारखेला मेणबत्ती पेटेल आणि विजयाचा गुलाल त्या उजळू शकतील असा दावा त्यांचा तूर्तास केला पाहायला मिळतो. कॅमेरामन बंटीसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. तेरेकुल नदी पात्रावरील बांदा शर्ले जोडणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साकवकम पुलाचं भूमिपूजन जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झालं. तेरेकुल नदी पात्रावरील बांदा शर्ले जोडणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या साकवकम पुलाचं भूमिपूजन जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झालं. पुलाच्या मागणीसाठी गेली 50 वर्ष दशकृषीतील ग्रामस्थ प्रशासनाविरुद्ध लढा देत होते. पाईपलाईनच्या कामामुळे पुलाचं स्वप्न सत्यात उतरल्याची प्रतिक्रिया प्रमोद कामत यांनी दिली. पूल मंजुरीसाठी आमदार नितेश राणे यांनी महत्वपूर्ण असं योगदान दिलंय. इथं आमच्या सगळ्यांच्या भावना, किती वर्षाची तरी मागणी, किती वर्ष पिढी मागण्याची मागणी, आणि त्यासाठी कित्येक वेळा केलेलं उपोषण. विशुद्धान दिव्य असतील, नानासाहेब तारी असतील, मग आळवे असतील, बांदा सरपंचांचे होऊन गेलेले किंवा शेरला सरपंच किंवा इथं असलेले स्थानिक कोण असले लोकप्रतिनिधी, आणि कित्येक वेळा उपोषण केलं. आणि त्याच्यातनं आता आपलं पूल मंजूर झालेलं आहे. त्यापूर्वी मी म्हणेन, हे पूल मंजूर होण्यापूर्वी शेरला किंवा बांद्यातील लोकांनी जे एकजुटीनं कायम हा तात्पुरती स्वरूपाचा गेली 6-7 वर्ष पूल साखव घालत होते, त्याच्या पण एकतेचं दर्शन इथं झालं, लोकांची सोय झाली, व्यापाऱ्यांची पण सोय झाली, स्थानिक ग्रामस्थांची पण झाली. आणि हे जे त्यांनी लोकांनी जे काय तेव्हा आंदोलनं केली, जे हालपेष्टा सहन केल्या, प्रखर आंदोलनं केली, लोकांनी मागणी केली, रेटून धरली, आणि त्याच्यामुळे हे पूल मंजूर झालेलं आहे. आणि मी म्हणेन त्यांच्या पण आत्म्यास, जे कोण युसुफ खान दिल्ली असतील, नाना तारी साहेब असतील, आळवे असतील, असे कितीतरी सरपंच होऊन गेले, त्यांच्या पण आत्म्यास इथं शांतता लाभेल की हा पूल आज होतोय, याचं भूमिपूजन झाल्यामुळे. याच्यामुळे या पुलामुळे लोकांच्या या दशकृषीतील 25 गावातील लोकांची सोय झालीच, पण व्यापाराला पण बरकत येणार आहे. आणि विशेष करून हे पूल मंजूर झाल्यानंतर सदरच्या खात्याने हे बाहेरनं म्हणजे शेरला मार्गे असं पूल वळवलं होतं. मी माननीय आमदार नितेशजी राणे यांना धन्यवाद देईन की त्यांनी प्रखर विरोध करून हे पूल इथल्या ह्या जागेवर इथंच बांधण्यासाठी त्यांनी मदत केली आम्हाला. इथल्या कुठल्याही तऱ्हेचं राजकारण आम्ही इथं न करता आपल्या इथं असलेल्या 10 गावातील सर्वपक्षीय लोकांनी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी इथं येऊन आता भूमिपूजन केलेलं आहे. आणि या सर्वपक्षीयांच्या आणि आमच्या सगळ्या लोकांच्या दशकृषीतील प्रतिनिधी म्हणून बांदा सरपंच आणि शेरला सरपंचांच्या यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. हे लवकरात लवकर हे पूल मार्गी लागेल आणि त्याचं लवकर उद्घाटन पण होईल. आणि उद्घाटनाचा सोहळा सर्वपक्षीयांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना उपस्थित घेऊन त्यांच्या हस्ते आम्ही शुभ हस्ते चांगला मोठा दिमाखात करणार आहोत. आणि ज्यांनी त्यांनी ह्या त्याला सहकार्य केलं या देशकृती लोकांनी, त्या सगळ्यांना, व्यापारी बंधूंना किंवा इथं सरपंचांना किंवा इथं असले लोकप्रतिनिधी सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि एकजुटीचं बांधा आणि शर्लावासियांच्या एकजुटीचं पण मी त्यांना अभिनंदन त्याचं करतो. नाताळानिमित्त भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी ख्रिस्ती बांधवांच्या नाताळानिमित्त भेटीगाठी घेतल्या, तसेच नाताळच्या शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांसह संजू परब यांनी पॅट्रिक डिसोजा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली, तसेच भटवाडीतील पायाभूत सुविधांबाबत चर्चाही केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांना निवडणुकीत सहकार्य करण्याचं आवाहन केलं. यावेळी संजू परब यांच्या सोबत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, तालुकाध्यक्ष महेश सारंग, सभापती पंकज पेंडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, बंडे केरकर, संदीप सावंत आदींसह बबन डिसूजा, बबलू डिसूजा तसेच भटवाडीतील ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. सावंतवाडी इथं साराबाईक शोरूमचा बुधवारी थाटात शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सदागावडे यांच्या हस्ते या जिल्ह्यातील पहिल्या इवोलेट इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूमचा शुभारंभ झाला.
या शोरूम मध्ये प्राथमिक स्तरावर 3 प्रकारच्या दुचाकी उपलब्ध असून काही दिवसांनी स्पोर्ट्स बाईक उपलब्ध होणार आहेत. या बाईकना आरटीओ नोंदणी आणि लायसन्सची गरज नाहीये. यामुळे या गाड्यांची ग्राहकांमध्ये वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे. या गाड्या पर्यावरणपूरक असून पेट्रोल व पैशांची मोठी बचत होणार असल्यानं शोरूमला भेट देण्याचं आवाहन शोरूमचे मालक रोशन गावडे यांनी केलंय. यावेळी रामा गावडे, स्मिता गावडे, अद्वैत गावडे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सावंतवाडी शहरात इओलेट इलेक्ट्रिक बाईकचा शोरूम आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. माझ्यासोबत त्याचे मालक गावडे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे ह्या दुचाकी आहेत किंवा या बाईकची काय खासियत आहे, नेमकं किती खर्च येतो, एकंदरीत या गाड्यांची किमती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यामागचा त्या गाड्या कशा आहेत, त्या का वापराव्यात, या संदर्भातही त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार, काय सांगाल या इओलेट दुचाकी ज्या इलेक्ट्रिकच्या बाईक आहेत त्या बाईकची काय खासियत आहे, काय खुबी आहे, काय सांगाल? प्रथमतः ह्या बाईक्स ह्यासाठी निर्माण केल्या आहेत कारण दिवसेंदिवस आपल्याकडे प्रदूषणाचे प्रदूषण प्रमाण भरपूर वाढत चाललं आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक बाईक्स कंपनीने ह्या डिपेंडवर ठेवल्या आहेत की त्यामुळे प्रदूषण कमी होणं प्लस सामान्य माणसाच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत ह्या बाईक्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी हे काय बोलतात त्याला संधी ही तुम्हाला प्राप्त करून दिली आहे कंपनीने. आता ही कंपनी जी मेन आहे गुरगाव बेस हरियाणा, इथे ह्या सर्व गाड्या मॅन्युफॅक्चर होतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 मॉडेल्स व्हरायटीमध्ये अवेलेबल होतात. ह्याच्यामध्ये पहिली जी येते पोलो पोनी, दुसरी जी येते पोलो क्लासिक्स आणि तिसरी जी लास्ट टॉप मॉडेल आहे ते डर्बी क्लासिक्स म्हणून. ह्यामध्ये असंच आहे की 2 ते 3 तासच्या चार्जिंगमध्ये ही गाडी 60 ते 65 किलोमीटर एका ह्याच्यामध्ये अपडेट करते. प्लस तुम्हाला त्यामध्ये कीलेस ॲक्सेस दिला आहे. ह्याच्यामध्ये लो स्पीड बाईक असल्या कारणाने तुम्हाला आरटीओ रजिस्ट्रेशन प्लस मेंटेनन्सची गरज म्हणजे याची लायसन्सची गरज नाही आहे असं आहे. आणि या ठिकाणी जो चार्जिंगचा खर्च आहे किंवा 3 ते 4 तास चार्जिंग करावं लागतं आणि ते एकदा चार्जिंग केल्यानंतर किती खर्च येतो आणि त्या एकदाच्या चार्जिंगमध्ये किती किलोमीटर ही गाडी जाऊ शकते, काय सांगा? ओके, एकाच्या चार्जिंगचा कॉस्ट आहे 2 युनिट आणि 2 युनिटचा कॉस्ट आहे जास्तीत जास्त 6 ते 7 रुपये. आणि ही गाडी एक गाडी जी डर्बी आपण टॉप मॉडेल बोलतो ही 60 ते 65 किलोमीटर चालते. आणि आमचे जे फर्स्ट मॉडेल आणि सेकंड मॉडेल जे आहे पोलो पोनी आणि पोलो क्लासिक्स ह्या गाड्या 55 ते 60 किलोमीटर एका चार्जमध्ये फुल चार्जमध्ये चालतात. आता या ठिकाणी 3 प्रकारच्या या ठिकाणी मॉडेल्स आहेत, त्यांचे किमती कशा आहेत, काय सांगाल? ह्याच्यामध्ये व्हेरियंट असल्या कारणाने लेड ॲसिड आणि लिथियम बॅटरी अशा 2 व्हेरियंट आहेत. ज्या पोलो पोनी ही जी गाडी फर्स्ट मॉडेल आहे आमचं ती तुम्हाला 39,000 लेड ॲसिड आहे आणि 49,985 हे लेड लिथियम बॅटरी. प्लस सेकंड मॉडेल जे आहे पोलो क्लासिक्स म्हणून त्याची प्राईस आहे 53,000 रुपये आणि त्याचं व्हेरियंट जे दुसरं लेड ॲसिड आहे ते आहे 44,000 रुपये. तसंच आमचं एक टॉप मॉडेल आहे डर्बी क्लासिक्स म्हणून त्याची प्राईस आहे 56,985 रुपये आणि दुसरी जी लेड ॲसिड बॅटरी आहे त्याची प्राईस आहे 43,985 रुपये. ह्या सध्या आमच्याजवळ अवेलेबल्स आहेत. या ठिकाणी दिवसेंदिवस इंधन वाढत चाललं आहे त्यामुळे खिशाला परवडत नाही आहे. पेट्रोलच्या गाड्या किंवा डिझेलच्या गाड्या परवडत नसताना या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक असतील किंवा 4-चाकी असतील या बाजारात येऊ घातलेल्या आहेत. या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आपण काय आवाहन कराल? आम्ही सांगतो हे सांगू इच्छितो की आम्ही प्रदूषणमुक्त आपलं शहर प्रदूषणमुक्त करण्यास सुरुवात केली. तुम्ही फक्त साथ द्या कारण की सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी अशी त्या बाईकची कॉस्ट आहे किंवा किंमत आहे अशी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इन्शुरन्स आणि ॲसेसरीज ह्या अवेलेबल करून आम्ही लगेच देणार. आज आम्ही 25 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजता शुभारंभ केला आहे. या शुभारंभ असं कारण आम्ही सदा गावडे आमचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते केलेला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या बाईक ज्या आहेत त्या पर्यावरणकडे पूरक आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही ना नॉईज पोल्युशन, नो पेट्रोल आणि ह्या कारण असल्या कारणाने तुम्हाला एक तर सामान्य माणसाच्या खिशाला परवडणार आहे. प्लस ह्याच्यामध्ये असा एक पॉईंट आहे की तुम्ही आपल्या स्वतःच्या बचतीसोबत पर्यावरणाची ऱ्हास होणं ते पण वाचू शकताय किंवा वाचवताय. या ठिकाणी आपण पाहिलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
पहिला वहिला शोरूम अर्थात सावंतवाडी शहरामध्ये आज त्याचा शुभारंभ झाला आणि या ठिकाणी ह्या इओलेट इलेक्ट्रिक बाईकचा शुभारंभ शोरूमचा झालेला आहे आणि या ठिकाणी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद ग्राहकांचा मिळतोय. तुम्ही या ठिकाणी या गाड्या पहा, नक्कीच गाड्या आवडतील आणि नक्कीच तुम्ही खरेदी कराल. अशा प्रकारच्या गाड्या आहेत. यामध्ये दोन मुख्य फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचं इंधनावर खर्च करावा लागत नाही आहे. दुसरा म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं लायसन किंवा RTO परमिशनची गरज नाही आहे. त्याचबरोबर आपण पर्यावरणपूरक असं या ठिकाणी किंवा पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे प्रदूषणामुळे तोही या ठिकाणी टाळण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न करतो आहे. त्यामुळे तुमची साथ द्या आणि या ठिकाणी जास्तीत जास्त गाड्या या ठिकाणी खरेदी करून पर्यावरण होणारा ऱ्हास या ठिकाणी थांबवा. कॅमेरामन प्रसाद कदमचं, हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. देवगड तालुक्यातील लिंगडाळ तिठा येथील रिक्षा चालक मालक संघटनेचा 20वा वर्धापन दिन नुकताच विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्तानं सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन संघटनेच्या वतीनं करण्यात आलं. 2009 साली प्रकाश सावंत, संतोष किंजवडीकर व सहकारी रिक्षा चालक अशा 5 सहकाऱ्यांनी एकत्र येत रिक्षा चालक मालक संघटना स्थापन केली. या संघटनेला बुधवारी 20 वर्ष पूर्ण झाली. 20वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच या मंडळाच्या कार्यकारिणीत कोणताही बदल केला नाही. सलग 20 वर्ष अध्यक्ष प्रकाश सावंत, सेक्रेटरी संतोष किंजवडीकर आणि सहकारी संघटनेची धुरा प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. रिक्षा व्यवसायासोबतच अनेक सामाजिक उपक्रम या संघटनेनं राबवले. यामुळेच या रिक्षा चालक मालक संघटनेनं आपली वेगळी ओळख तालुक्यात निर्माण केली. पंचक्रोशीतील असंख्य वाहन चालक, ग्रामस्थ व भाविक यांच्या सहकार्यानं हा वर्धापन दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. रिक्षा मालक चालक संघटना लिंगडा तिठा या संघटनेचा 20वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत असताना गेले 20 वर्ष हा कार्यक्रम यशस्वीरित्या काही उपक्रम असे राबवले आहेत की आरोग्य शिबिर किंवा आरोग्य रक्तदान असे उपक्रम राबवले आहेत. त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही असे उपक्रम राबवत असताना या ठिकाणी सकाळपासून कार्यक्रम हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. स्थानिक बंधने असू दे किंवा संध्याकाळ ऑर्केस्ट्रा अशा प्रकारे कार्यक्रम साजरा होत असताना या ठिकाणी या पूजेच्या निमित्ताने सर्व भाविकांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. रिक्षा चालक मालक संघटना लिंगादिता ही संघटना अवघ्या 4-5 रिक्षाच्या मालकांपासून सुरुवात झाली आणि आज जवळजवळ सुमारे 25 रिक्षा चालक मालक या ठिकाणी व्यवसायानिमित्त रोजीरोटीसाठी या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी येऊन थांबतात. परंतु गेल्या 20 वर्षापूर्वीपासून या रिक्षा स्टँडचं एक वेगळं नाव या देवगड तालुक्यामध्ये कोरलं गेलं. कारण कुठच्याही येणाऱ्या प्रवाशांना कुठच्याही प्रकारे त्रास न देता, त्यांना कुठच्याही प्रकारचे आर्थिक न लुबाडता, त्यांना योग्य दिशेने योग्य मार्ग आणि योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवणं हीच एक या रिक्षा व्यावसायिकांची सेवा या ठिकाणी प्रामाणिक रिक्षा व्यावसायिक म्हणून या ठिकाणी पाळली जाते. सावंतवाडीची ही निवडणूक वॉटर मीटर आणि गटार या 3 मुद्द्यांच्या भोवती फिरणं आवश्यक आहे. दीपक केसरकर यांनी राणेंच्या बागुलबुवाचा गोरखधंदा बंद करावा, राणे सोडून विकासावर बोलावं, तर संजू परब यांना निवडून द्यावं, मी सावंतवाडीच्या विकासासाठी 100 कोटींचं गिफ्ट देतो असा शब्द देत अन्नपूर्णा कोरगावकर यांचं भाजपमधून 6 वर्षांसाठी निलंबन केल्याचंही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जाहीर केलंय. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केसरकर स्वतः उभे होते म्हणून जनतेनं त्यांच्या प्रेमात दिले. आता प्रश्न वॉटर मीटर आणि मीटर काय,
शहरातल्या जनतेला हे लक्षात आलं होतं की केसरकरांना आपण कायम सत्तेत ठेवून शहराचा कुठलाही विकास झाला नाही. जी काही कामं सुरू केली केसरकरांनी तथाकथित ती सगळी बंद पडलेली आहे. त्यामुळे केसरकरांचा हा किडूक मिडू आता केसरकरांचे अनेक सहकारी म्हणून भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहे, उद्रेक आहे. म्हणून या ठिकाणी सहा सहा उमेदवार उभे राहिले. का उभे राहिले? तर केसरकरांचा विकास सगळ्यांना मंजूर असतात, ते एकाच एक उमेदवार राहिला असतात. त्यामुळे केसरकरांचा विकास इथल्या जनतेला आवडलेला नाही, केसरकरांची पद्धत जनतेला आवडलेली नाही. आणि केसरकरांचं एक प्रमुख आहे की केसरकर बाकी काही करा पण राणेंचा बागुलबुवा दाखवून तुम्ही किती दिवस मत मागणार आहात? विकास कामं दाखवा कायम. राणे येतील ते लहान मूल झोपायचं असतं ना तेव्हा आई म्हणते अरे बाळा झोप नाही तर बागुलबुवा येईल, अरे बाळा झोप नाही तर बागुलबुवा येईल. म्हणजे मला मत द्या नाही तर राणे येतील, मला मत द्या नाही तर राणे येतील. कारण राणेंचा बागुलबुवा दाखवून विकासासाठी मत जनतेची लाटण्याचा धंदा केसरकरांनी बंद करावा. विकासासाठी नक्कीच मत. दरम्यान आजही सावंतवाडी शहरात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सावंतवाडीच्या जनतेनं संजू परब यांना निवडून द्यावं. मी केंद्र सरकारकडून सावंतवाडीच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी देतो असा शब्द भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सावंतवाडीकरांना दिलाय. या सावंतवाडीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि भारतीय जनता पक्षाची आता 10 नगरसेवक आणि इतर अपक्षांविरोधात आपण त्यातले तर 7 होता. त्यामुळे आजही सभागृहामध्ये बहुमत हे भारतीय जनता पक्षाचं आहे. त्यामुळे या बहुमतांचा विचार करून इथली सावंतवाडीतली संज्ञान सुज्ञान जनता सुसंस्कृत जनता ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेल्या सच्चिदानंद परब आमचा संजू बाबा यांना निवडून देतील असा मला विश्वास जनतेमध्ये फिरल्यानंतर आला. अनेक मंडळींनी सांगितलं साहेब तुमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि मेजॉरिटी कॅरीज करून सगळी विधेयकं पास होतं किंवा सगळे ठराव पास होतो आणि सावंतवाडी नगरपंचायतीच्या विकास कामांना जर गतिमान करायचं असेल तर सभागृहामधलं बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे 10 नगरसेवक आणि काही त्याच्या जास्तसुद्धा अनेक लोक सपोर्ट करून तयार आहेत. त्यामुळे अशा बहुमतांचा आदर ठेवणारा किंवा बहुमतांचा सपोर्ट असणारा असा हा नगराध्यक्ष आपण निवडून द्यावा अशी विनंती मी सावंतवाडीतल्या नगरपंचायतीतल्या सगळ्या मंडळींना तुमच्या माध्यमातून करतो. या सिंधुदुर्गाचा भारतीय जनता पक्षाचा एक जिल्हाध्यक्ष आणि या जिल्हाध्यक्षाच्या पक्षाचं असलेलं केंद्रातलं सरकार या माध्यमातून मी आपल्या लोकांना निश्चिंत करतो. पत्रकार मंडळी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत माझा एवढा संदेश पोहोचतो. तुम्ही गेले 8 दिवस पोहोचवत की केंद्र सरकारच्या माध्यमातून या 3 गोष्टीसाठी किमान 100 कोटी रुपये मी फार आश्वासनं देत नाही, मी कुठल्याही आणखीन डिटेलमध्ये जात नाही, पण किमान या 2-3 गोष्टीसाठी केंद्र सरकारच्या नगरोत्थान म्हणून संजू परब नगराध्यक्षांचा निवडून द्या. मी मुख्यमंत्र्यांना गिफ्ट नाही तर मी जनतेला या निधीची गिफ्ट आहे. संजू परबला निवडून द्या. मी ही गिफ्ट संजू परबला नाही, ही कुठल्या मंत्र्याला नाही, ही कुठल्या अध्यक्षाला नाही, तर मी हा निवडून आला तर मी जनतेला केंद्र सरकारच्या माध्यमातून भरघोस निधीचं किमान 100 कोटी रुपये या नगरपंचायतीला आणण्याचा शब्द वचन हा प्रमोद जठार मी स्वतः देत आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवार सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांचं भाजपमधून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय. सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांना निवडणूक लढवू नये म्हणून नोटीस दिली होती, मात्र पक्षाचा आदेश त्यांनी मानला नाही. पक्ष आदेश न मानल्यानं कोरगावकर यांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जाहीर केलंय. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आता उमेदवारी दाखल केली, बरोबर आहे. त्यांना आम्ही नोटीस दिली होती की काही तुम्ही शब्द दिला होता, 6 इच्छुक उमेदवारांपैकी कोणालाही उमेदवारी दिली नाही तरी आम्ही सहकार्य करतो. त्यांनी शब्द दिला होता, बरोबर आहे. आता तो त्यांनी शब्द पाळला आहे, त्या निवडणुकीत दुकान आहे. त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग करू नका ही मी नोटीस दिली आहे. त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला. त्यामुळे आज तुमच्या माध्यमात तुम्हाला सांगतो आणि आता हे पत्र मी त्यांना सुद्धा देणार आहे.
विपक्ष अन्नपूर्णा गुरगावकरांचा पुढच्या 6 वर्षांसाठी निलंबन करतो, कारण त्यांना मी शब्द दिला, त्यांनी मला शब्द दिला तो त्यांनी पाळला नाही. यावेळेला ओपनमधलं हे होतं पद होतं, त्यामुळे की करावं, महिला आरक्षण पडलं की नक्कीच आम्ही तुम्हाला देऊ, तो पण शब्द आम्ही दिला होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि उपनगराध्यक्षाचं पद पण त्यांच्याकडे होतं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी असून सुद्धा भारतीय जनता पक्षाने जे काही राज्याने जो काही युनिफॉर्म दिला त्या युनिफॉर्मच्या विरोधात कृत्य केलं, वारंवार विनंती केली, वारंवार आम्ही त्यांच्या सगळ्या वरिष्ठांनी विनंती केली, तरी सुद्धा ते ऐकले आहे. म्हणून आज त्यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन आहे. त्याच्या पुढची भारतीय जनता पक्षाला त्यांना 6 वर्षात निलंबित केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदांसाठी त्या गोळीत ठरल्या जाणार. स्वाभिमान नसलेल्या जठारांची लायकी नसून नारायण राणेंना खुश करण्यासाठी जठार बेताल वक्तव्य करतायत, तर केंद्राकडून निधी आणणारे जठार कोण हा मोठा प्रश्न असून राणे स्वतःच बागुलबुवा झालेत असा हल्ला माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केलाय. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी प्रमोद जठार यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय. जठारांचे हे अज्ञान आहे, कुठलीही योजना केंद्र शासन थेट कुठल्याही राज्यामध्ये राबवू शकत नाही आणि त्याच्यामुळे राज्य शासनाने मंजूर केल्याशिवाय कुठलीही केंद्र शासनाची योजना ही कुठल्याही नगरपालिकेला मिळू शकत नाही. सावंतवाडी नगरपालिकेकडे ऑलरेडी 185 कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर आहेत, त्याच्यामुळे जठारांसारख्या जो राजकारणामध्ये खासदार साहेबांनी उल्लेख केला की ज्यांनी ज्याच्या पाठीला कणा नाही, स्वतः भाजपमध्ये असताना ज्यांनी राणेंना पायाला हात लावून नमस्कार केला, त्याला स्वाभिमान नाही असे नेत्याने सावंतवाडीच्या बाबत येऊन काही विधान करण्याएवढी त्यांची लायकी नाही असं मी स्वतः समजतो. आणि त्याच्यामुळे जठारांच्या कुठल्याही जे सांगतील ते सावंतवाडीकर त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि केंद्राचे पैसे आणण्याची कॅपॅसिटी ही उद्धव साहेबांकडे आहे, शिवसेनेकडे नगरविकास खातं आहे, त्याच्यामुळे दिशाभूल करण्याची कुठलीही कारण नाही. आणि असं असेल डायरेक्ट देण्याचं कुठे प्रोव्हिजन तर त्यांनी ती दाखवावी. नगरविकास खात्याने शासनाच्या मंजूर केल्याशिवाय एकही केंद्राची योजना ही नगरपालिकेमध्ये राबविलीच जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते त्यांचा अज्ञान आहे. केवळ नारायण राणे खुश व्हावे म्हणून येऊन वाटेल तशी विधानं ते सावंतवाडीला करतात. पंची करायची आम्हाला गरज नाही, दीपक केसरकर यांनी सावंतवाडीचा शाश्वत विकास केलाय अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. विकासाच्या दृष्टीने जी कामं केलेली आहेत तुम्हाला त्याचं जे एक सुंदर असं चित्र तयार झालेलं आहे त्याचे खरं श्रेय माननीय दीपकभाई केसरकर यांनाच आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा ह्या सावंतवाडीचं सर्वांगीण विकास करण्याचं जे उद्दिष्ट शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आम्ही ठेवलेलं आहे त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर हेच नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर तर आहेतच, पण 100% तेच निवडून येणार त्यामध्ये कोणतीही शंका नाही. काही जणांनी किती जरी पोपटपंची केली तरीसुद्धा आम्हाला पोपटपंची करायची गरज नाहीच. या ठिकाणी जो शाश्वत विकास जो झालेला आहे तो खऱ्या अर्थाने दीपकभाईंच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याच मार्गाने ह्या सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. विजयामध्ये कोणतीही शंका नाही, प्रचंड मताधिक्याने ते निवडून येणार म्हणजे येणारच. काही जणांनी आपले काळे धंदे सुरू केलेले आहेतच, परंतु त्याला हे सावंतवाडीची शून्य जनता भीक घालणार नाही. विचार आणि विकार याच्यातला फरक सावंतवाडीकर जनता जाणतेच आहे, त्यामुळे दीपकभाई केसरकरने एका विचाराने हा सावंतवाडीला पुढे नेलेला आहे. त्यामुळे हे सावंतवाडीचं वैभव सावंतवाडीचं ऐश्वर आणि विकासाकडे झेपावणारं एक शहर म्हणून या सावंतवाडी शहराची जे वैशिष्ट्य आहे ते भविष्यातसुद्धा नगराध्यक्ष म्हणून निवडून येणाऱ्या बाबू कुडतरकर यांच्या माध्यमातून अशीच सुरू राहील. आमचं पूर्णपणे सहकार्य त्याला असणारच आहे, पण महाराष्ट्रामध्ये नव्याने
आलेले महाविकास आघाडीचं सरकार आणि त्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं सुद्धा बारीक लक्ष या कोकणच्या विकासावर तर आहेच. ह्या देशामध्ये जो जनाधार होता तो लोकांच्या हितासाठी जनाधार वापरला जावा अशा पद्धतीची लोकांची इच्छा होती. पण त्या लोकांच्या इच्छेचा अनादर करून किंवा हुकमी आणि एकाधिकारशाही वापरण्याचं काम केंद्रातल्या काही मंत्र्यांनी जे केलेलं आहे त्याचे फळ भोगावे लागतात. ज्यामुळे शिवसेनेसारख्या परंपरागत मित्राला दूर लोटल्यानंतर आणि नको त्या पनवतीचा स्वीकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केल्यानंतर कशी पनवती लागते ते तुम्ही पाहिलं. त्यामुळे झारखंड तर गेला, दिल्ली सुद्धा केजरीवालांचं सरकार पुन्हा एकदा ऍब्सोल्युट मेजॉरिटीमध्ये येईल, त्यामुळे अगदी मध्य प्रदेश, राजस्थान ते तुमच्या तामिळनाडूपर्यंत आता भाजप तर सरकारांची राज्य आलेली आहेत. जतरांसारखा पोपटपंची करणारा माणूस ह्या राजकारणामध्ये मी पाहिलेला नाही आहे. नुसते 50 कोटी 100 कोटी हे त्यांना जसं काय 100 रुपयाचा खेळ करतात तसंच झालेलं आहे ते. आणि त्या जटरांची गरजच नाही आहे. इथे दीपकभाईंनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सावंतवाडीच्या विकासासाठी जे आणलेलं आहे त्याचा जरी अभ्यास केला जटरांनी तरी बरं पडेल. आणि ते 100 कोटी आणायला भाजपाचं सरकार तर टिकलं पाहिजे दिल्लीतलं सुद्धा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. खावटी कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा कोकणातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी त्यांनी जाहीर केली आहे या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने सर्व शेती संस्था सोसायट्यांच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय पवार साहेब आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात या सर्वांचं मी सहकार सोसायटीच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो आहे. यापूर्वीची जी काही कर्जमाफी झालेली होती त्यातल्या काही त्रुटी दूर करून विशेषतः ह्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला रांगेमध्ये राहावं लागणार नाही आहे. कर्जमाफीसाठी त्याला त्रास कमी होतो म्हणजे ह्या ठिकाणी येणाऱ्या महिन्यातील महिन्यामध्ये त्याचं ऑडिट करून जे काय रकमा ज्या आहेत त्या रकमा फिक्स करून त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला आधार कार्डप्रमाणे जे अकाउंट असतील त्याला जमा करण्याचा निर्णय घेणार आहे. यामध्ये काही निकष कर्जमाफीसाठी जाहीर व्हायचे आहेत. यामध्ये जे काही निर्णय जे आहेत यामध्ये कोकणच्या वतीने महाराष्ट्रामध्ये ही कर्जमाफीची योजना जाहीर करत असतेवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आम्ही काही बँकेचे संचालक मंडळ काही सोसायटीचे प्रतिनिधी आम्ही जानेवारी महिन्यामध्ये या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री मोदी यांची आम्ही भेट घेणार आहोत. यामध्ये कोकणसाठी काही वेगळे निकष बनवण्याची गरज आहे. यामध्ये विशेषतः आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतलेल्या कर्जापैकी जवळजवळ 60% कर्जदार हे नियमित कर्ज फेडणारे आहेत आणि म्हणून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवरती कोणताही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही मुख्यमंत्री मोदी यांची भेट घेणार आहोत. यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेवरच प्रोत्साहन अनुदान त्याला 100% मिळावं यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत. आणि विशेषतः आपल्या कोकणामध्ये भात पीक असेल, आंबा काजू पीक यासाठी पीक कर्ज दिलं जात आहे आणि शेतकऱ्यांना दिलं जाणारं कर्ज त्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे साधारण भात शेतीसाठी 30 ते 50 हजार असेल, आंब्यासाठी 1.5 ते 2 लाख असेल. कारण ऊसासाठी जे काय मापदंड जे आहेत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये ऊसासाठी जे मापदंड हे ऊसासाठी हेक्टरी मोठ्या प्रमाणात मापदंड आहे, इथे भात शेतीसाठी असल्यामुळे शेतकऱ्यांनी जे कर्ज दिलं जात आहे हे 30,000 पासून 1,00,000 रुपयापर्यंत आहे.
आणि म्हणून कोकणातल्या या कर्जमाफीमध्ये त्यांची असलेली शेतकऱ्यांची शेतघर असतील, बांधबंदिस्त कुंपण जमीन सुधारणा वीर असेल, सिंचन व्यवस्था आणि विशेषतः जे पूरक व्यवसाय आहेत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय शेळी मेंढी आणि पोल्ट्री यासाठी ह्या शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीमध्ये कोकणात आपल्याला जे वेगळे निकष बनवायचे आहेत त्याच्यामध्ये कोकणामध्ये शेतकरी हा 60,000 भात पीक किंवा आंबा पीक काजू पीक कर्ज घेत नाही आहे किंवा सुपारी असेल नारळ असेल आणि म्हणून ह्यामध्ये 2 लाखापर्यंतची जी मर्यादा आहे या मर्यादेमध्ये आमच्या जिल्ह्यातील शेतकरी किंवा कोकणातील शेतकरी कर्जमाफीमध्ये बसण्यासाठी पूरक आणि शेतीसंदर्भात बसणारे या ठिकाणी कर्ज माफीमध्ये घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने काही बहुउद्देशीय संस्था आहेत. यापूर्वी शासनाकडे या 4 संस्थांनी पाठपुरावा केला. कुडाळमधले वालव कृषी उद्योग असेल, कुडाळमधील सहकारी महादेवाचे केरवडे असेल, सावंतवाडीमध्ये सातेरी महिला निरवडे असेल आणि माऊली महिला न्हावेली असेल. या बहुउद्देशीय संस्थाने ह्यापूर्वीची कर्जमाफी मिळालेली नाही आहे. ह्यापूर्वी मिळालेल्या ह्या 4 संस्थांची 40 लाखाची आहे. ही सुद्धा मागणी आम्ही मुख्यमंत्री मोदींकडे करणार आहोत. आणि खावटी कर्ज जे आहे हे खावटी कर्ज एकंदरीत ह्या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्यासाठी आमच्या जिल्हा बँकेचं संचालक मंडळ काही संस्थांच्या प्रतिनिधींना घेऊन जानेवारी महिन्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी किंवा विशेषतः कोकणसाठी या कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टिकोनातून निकष बनवण्याची गरज आहे. यामध्ये अल्पमुदत शेती असेल साधारण 42 कोटी रुपये थकीत आहे, शेतीपूरक खावटी 18 कोटी आहे आणि मध्यम मुदत शेती म्हणजे त्यामध्ये शेतघर येईल, मध्यम मुदत तुमचं शेतीपूरक दुग्ध व्यवसाय येईल, पोल्ट्री येईल, बांधबंदिस्त येईल हे साधारण 19 कोटी 85 लाख असे आतापर्यंत साधारण 30 सप्टेंबरपर्यंत 81 कोटी रुपये थकीत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा आणि भविष्यात काही योजना या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ज्या आहेत त्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या असलेल्या उत्पादनाला मग भात असेल किंवा इतर जी असतील त्यांना चांगला हमीभाव मिळण्याच्या दृष्टिकोनापेक्षा काजू असेल आंबा असेल भात असेल त्याला हमीभाव जर मिळाला तर निश्चित भविष्यात आमच्या शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना आम्हाला द्याव्या असे बरेच विषय घेऊन आम्ही मुख्यमंत्री मोदींना भेटणार. आमच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीत मतदारांचा प्रतिसाद पाहता माझी आई अन्नपूर्णा कोरगावकर यांचा विजय निश्चित असल्याचा पक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या कन्या ऐश्वर्या कोरगावकर यांनी विश्वास व्यक्त केलाय. सर्वप्रथम मी सर्व सावंतवाडीकरांचं सावंतवाडीच्या जनतेचं खूप खूप आभार व्यक्त करते कारण ते आमच्याशी इतक्या ठामपणे पाठीशी राहिले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलंय, ज्या प्रकारे त्यांनी मम्मीला एकवटून पुन्हा पुन्हा अप्रोच करून सांगितलं आहे त्या फक्त कारणामुळे आम्ही अपक्ष हे पाऊल उचलू शकलेलो आहे. आणि ह्यामागे जी माणसं मम्मीनी व्यक्तिशः जोडलेली माणसं आहेत ती सर्व माणसं आज आमच्यासोबत आहेत त्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवादही व्यक्त करते. आमची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. पहिल्या फेरीत आम्ही घरोघरी जाऊन लोकांना भेटून लोकांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला आहे, महिलांनी जो प्रतिसाद दिला आहे, युवकांनी जो प्रतिसाद दिला आहे, आमच्याबरोबर येऊन आमच्यासोबत फिरले आहेत त्या पूर्ण प्रतिसादाने मला पूर्ण खात्री आहे की कुठलाही पक्ष न बघता जाती धर्म न बघता लोकं एक विकासाच्या दृष्टीने एक सुशिक्षितपणाच्या दृष्टीने एक सुसंस्कृत महिलेसाठी हे मतदान करतील ह्याबद्दल मला कुठलीच शंका नाही आहे. लोकांनी मम्मीला प्रेमाने घरात बोलवून हळदी कुंकू लावून ओट्या भरून आभार व्यक्त करून अभिनंदन करून साखरही तोंडात देऊन त्यांचा आमचा विजय ते करून देतील असा विश्वास त्यांनी आम्हाला पूर्ण दिलेला आहे. आणि आता दुसऱ्या फेरीत आम्ही एक पुस्तक छापलेलं आहे त्या पुस्तकाच्या रूपाने आम्ही पुन्हा दुसऱ्या फेरीत लोकांना जाऊन मेणबत्ती हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवून 2 नंबरला आमचं बटन आहे हे सांगून त्यांना पुन्हा एकदा ह्या अपक्ष उमेदवारी मेणबत्ती चिन्हाची आठवण करून देतो आहे. पण लोकांना लोकं स्पष्ट सांगत आहेत की त्यांना ह्याची काही गरज नाही आहे.
आणि त्यांनी जे मम्मीचं काम 3 वर्षात बघितलेलं आहे उपनगराध्यक्षाच्या रूपाने किंवा व्यवसायिकेच्या रूपाने तिला बघितलेलं आहे, एका सामाजिक सेविकेच्या रूपाने जे तिला एवढी वर्ष बघितलेलं आहे, ते सर्व लक्षात घेऊन एक सुसंस्कृत एज्युकेटेड फॅमिलीतून आलेल्या एका स्त्रीच्या पाठीमागे पक्ष नसतानाही ते भक्कमपणे उभे राहणार आहेत असा पूर्ण विश्वास सावंतवाडीकरांनी आम्हाला दिलेला आहे. आणि बहुसंख्य मताने मेणबत्ती ह्या चिन्हावरती मम्मीला निवडून आणून तिच्यामध्ये जो एक विकास करण्याचा स्पार्क आहे, जे प्रत्येक पक्षाशी तिने जे नातं जोडलेलं आहे, भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अशा सर्व पक्षीय लोकांशी तिने जे एक माणुसकीचं नातं जोडलेलं आहे, जसं नातं तिने सावंतवाडीकराशी जोडलेलं आहे, सावंतवाडीच्या जनतेशी जोडलेलं आहे, तेच नातं तिने पक्षाशी जोडलेलं आहे. आणि ते नातं वापरून ह्या सावंतवाडीचा विकास करण्याची संधी ते मम्मीला देतील असा पूर्ण विश्वास मला सावंतवाडी जनतेबद्दल वाटतो आहे. आणि ते हे 30 तारखेला स्पष्ट होणार आहे. सर्व सावंतवाडी जनतेचं मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देते की त्यांच्या शक्तीमुळे आम्ही हे अपक्षाचं पाऊल उचलून दुसऱ्यांदा पुन्हा अपक्ष ह्या मेणबत्तीच्या चिन्हावरती सावंतवाडी समोर आलेलो आहे. लोकांना महत्त्वाचं आहे ती म्हणजे एक सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्ती जी ही सावंतवाडी चालवू शकते. आणि लोकांचं असं पूर्ण मत आहे की कॅन्डिडेट्समधून मम्मी हे करू शकते आणि तिच्यामध्ये ही करण्याची क्षमता आहे. आणि 3 वर्ष तिने वॉर्डमध्ये जाऊन नुसतंच 5 नंबर वॉर्ड पुरतं नाही तर सावंतवाडीत एक उपनगराध्यक्ष खुर्चीवर बसल्यावरती तिने जी कामं केली आहेत ती लोकांना बघितलेली आहे आणि लोकांना पूर्ण तिचा विश्वास आम्हाला लोकांच्या बोलण्यातून दिसून येतो. आपल्या बबनरावांनी रिझाईन केल्यावरती एकच काउन्सिल मम्मीला मिळाली होती आणि त्या काउन्सिलमध्येच ती काउन्सिल 2.5-3 तास चालली. सर्वात अनेक वर्षांनंतर चाललेली ही सगळ्यात मोठी काउन्सिल होती आणि त्यातच अनेक विषय मम्मीनी मार्गी लावलेले आहेत हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. लोकांनी ती काउन्सिल व्यवस्थित ऐकलेली आहे आणि त्या काउन्सिलमध्ये स्विमिंग पूलचा विषय घेतलेला होता, अनेक रस्त्यांचे विषय घेतलेले होते, स्वच्छतेचा विषय घेतलेला होता आणि प्लास्टिकमुक्त सावंतवाडीचा विषय घेतला होता, ग्राउंडचा विषय घेतला होता, असे अनेक विषय घेऊन 22 विषयांवरती चर्चा होऊन 2.5 तासाला हे सर्वच्या सर्व 22 विषय काउन्सिलमध्ये ठराव घेऊन ते पास करून घेतले होते एका काउन्सिलमध्ये. तर मम्मीला जर उपनगराध्यक्षापासून नगराध्यक्षाला लोक बसवतीलच आणि बसवल्यावरती सावंतवाडीला एक नवी दिशा ते देणार आहेत असा विश्वास मला लोकांमधूनच मिळत आहे. सावंतवाडीचा विकास हा प्रत्येक क्षेत्रात होणार आहे. एज्युकेशनमध्ये आर्ट सिंगिंग असू दे, स्वच्छता असू दे, रस्ते असू दे, अनेक इतर क्रीडा संबंधी असू दे, प्लास्टिकमुक्त सावंतवाडी असू दे, असे अनेक विषय घेऊन सावंतवाडीच्या विकासाला एक नवी दिशा देणार, एक नवं पर्व निर्माण करणार आणि दाखवून देणार की अपक्षाला निवडून दिल्यावरसुद्धा मम्मीनी कसं काम केलं आहे आणि पक्ष नसताना सावंतवाडीकरांनी एका सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिलेमागे, एका स्वच्छ चारित्र्यामागे ते कसे ठामपणे उभे राहून सावंतवाडीचं जी संस्कृती आहे ती टिकून ठेवली आहे हे त्यांना पूर्णपणे त्याची पोचपावती आम्ही पुढच्या 2 वर्षात 100% मम्मी देणार असा मला विश्वास लोकांना सांगायचा आहे. सावंतवाडी नगराध्यक्षपद निवडणुकीच्या प्रचाराला रंग दाली आहे. अनेकांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर आहे. मात्र भाजपचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी प्रचारासोबतच सोशल मीडिया प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या सोशल मीडियावर संजू परब यांचाच ट्रेंड आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग दाली आहे. सर्व उमेदवार प्रचारात सक्रिय झालेत. प्रत्यक्ष गाठीभेटी, प्रचार रॅली आणि डोअर टू डोअर प्रचारावर उमेदवारांचा भर आहे. अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतलाय. मात्र यात अग्रेसर आहेत ते भाजपचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मचा ते आपल्या प्रचारासाठी पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. यासाठी त्यांच्या वेगळ्या कार्यकर्त्यांची टीम 24 तास सक्रिय आहे. मतदारांकडूनही त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आपल्या प्रचारात ते सावंतवाडीबद्दलचं त्यांचं व्हिजन असलेले व्हिडिओ पोस्ट व्हायरल करतायत. मतदारांना सुद्धा त्यांचे हे व्हिडिओ चांगलेच भावत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. या अनोख्या प्रचार यंत्रणेचा संजू परब यांना फायदा होईल असं क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय मंगळवारी आला.
दीपक भाई, प्रवीण भाई आणि विकास भाई हे तीन भाई नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी एकत्र आले. या तिघांशी सिंधुदुर्ग लाईव्ह न साधलेला हा संवाद. सावंतवाडीचं कुलदैवत जे आहे श्रीदेव पाटेकरांची कृपा आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये झाली. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि चांगला विचार सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार, सेक्युलर विचार अशा तऱ्हेने चांगल्या विचाराला घेऊन ही महाविकास आघाडी सन्माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी आहेत आणि सोनियाजींनी आशीर्वाद दिला या महाविकास आघाडीला आणि त्याच्यातून हे सगळं घडलं. आणि आज बाबू आमचा उमेदवार जो आहे बाबू कुडतरकर ते खरोखरच भाग्यवान आहेत की अशा तऱ्हेचा योगायोग यावा. आणि हा सावंतवाडीच्या विकासाच्या दृष्टीने, सावंतवाडीच्या संस्कृतीच्या दृष्टीने आणि पुढे सुद्धा जी आमची सावंतवाडीची नगरपालिका जी आहे या नगरपालिकेला एक चांगली परंपरा, चांगले विचार आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि पूर्ण लक्ष देण्याचं काम हे दीपक भाईंनी केलं हे मान्य करावं लागेल. आणि तीच परंपरा पुढे बाबू कुडतरकर यांना निश्चितपणे ते ठेवतील. आणि खरोखरच आजचा दिवस माझ्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस आहे की आम्ही सगळेजण इथे बसले, सगळेजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून एका चांगल्या विचारासाठी आणि सावंतवाडीचा विकास चांगल्या तऱ्हेने घडवण्यासाठी एकत्रित आलेलो आहे. जनतेचा, मतदारांचा चांगल्या तऱ्हेचा प्रतिसाद माझी खात्री आहे याला मिळेल. आणि पुढे जी चांगली परंपरा या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आहे ती ज्वलंत ठेवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल. आता तुम्हाला जे काय घडलं ते घडलं, आता तर सुदिन आलेला आहे आणि तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. आणि तो कशासाठी स्वीकारला? जनतेसाठी स्वीकारलेला आहे, लोकांसाठी स्वीकारलेला आहे, विकासासाठी स्वीकारलेला आहे. आणि दीपकभाई आज गेली 10 वर्ष चांगल्या तऱ्हेने काम करतायत आणि पुढे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगलं कार्य त्यांच्या हातून घडेल, मंत्री व्हावेत अशी सुद्धा आमची इच्छा आहे. आणि सावंतवाडीला प्रतिनिधित्व मिळावं त्यांच्या माध्यमातून, पाटेकरांना त्यांना द्यावं, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि सावंतवाडीचा सुद्धा चांगल्या तऱ्हेने विकास होईल. विकासभाई आहेतच आमच्याबरोबर, सगळे जे आमचे सहकारी आहेत, भाईसाहेब सावंतांची परंपरा आहे, शिवराम सावंतांची, शिवरामराजे महाराजांची परंपरा आहे सावंतवाडीला आहे. दीपकभाईंचे वडील सन्माननीय वसंत शेटके सर, वसंतराव त्यांची परंपरा आहे. अशा थोर परंपरेतून सावंतवाडी घडलेली आहे आणि ती पुढे सुद्धा अशीच घडत राहील याची मला खात्री आहे. काय गोष्टी जीवनामध्ये कशा घडतील काय सांगता जरी नाही आलं तरी सुद्धा आजचा हा क्षण खरोखरच चांगला घडला असं मी मानतो. व्यक्तिगत जीवनातही चांगलं झालं आणि घडून आलं, कोणी घडवलं अशातला काही भाग नाही, कोणी पुढाकार घेतला, कोणी माघार घेतली, काही अशा तऱ्हेचं कसलं राग लोभ कृष्ण फुगडं काय चर्चा बोलणं काय बोलू काय असं काही झालं नाही. एकत्रित ठिकाणी काम सुरू केलं, काही किस्से त्या काळातले तुमचे एकत्रित काम करताना? आम्ही ज्या त्यावेळेला एकत्रित काम करताना एक मला चांगला अनुभव त्या माझ्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये आलेला आहे. आणि सातत्याने सगळेजण माझ्या पाठीशी राहिले, दीपक भाईसुद्धा माझ्या पाठीशी राहिले आणि एक चांगल्या तऱ्हेचं जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करू शकलो. आज आपण बघतो की सावंतवाडी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा केंद्र जे आहे, 1250 हेक्टर जमीन आम्ही सर्वांनी त्यावेळेला अक्वायर केली. कुठल्याही तऱ्हेचं आंदोलन नाही, कारण सगळ्यांना माहिती होतं की ह्याच्यामध्ये आमच्या कोणाचाही स्वार्थ नाही. आपलं 1 गुंठा जमीनसुद्धा आम्ही त्या 1250 हेक्टरमध्ये घेण्याचा प्रयत्न केला नाही. पवारसाहेबांनी पूर्ण समर्थन दिलं
त्यांच्या सुधाकर राव नाईक मुख्यमंत्री होते, भूमिपूजन केलं शरद पवार साहेबांच्या हस्ते, सिंधुदुर्ग नगरीचं आम्ही उद्घाटन करू शकलो. अशा तऱ्हेने त्याचप्रमाणे आपण पाहत आहोत की आज जो काही शेतकऱ्यांना चांगल्या तऱ्हेचा लाभ होतो आहे ती 100% फलोत्पादन योजना, ती शरद पवार साहेबांचं एक स्वप्न होतं आणि ते त्यांनी ते स्वप्न अस्तित्वात आणलं आणि माझ्याकडे काही काळ फलोत्पादन खातं दिलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यावेळेला जवळजवळ 50-55 हजार हेक्टर जमीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातली 100% अनुदानित फलोत्पादनाच्या याच्यामध्ये आणू शकलो. सावंतवाडीमध्ये जे आता हॉस्पिटल आपण पाहतो आहोत, ते सावंतवाडी हॉस्पिटल उभं करण्यामध्ये त्या काळामध्ये भाईसाहेब सावंतांनी सुरुवात केली होती, परंतु त्यांना अनंत अडचणी आल्या. त्या सगळ्या अडचणी आम्ही सर्वांनी दूर केल्या, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी काम करत होतो आणि त्यामुळे त्या अडचणी दूर केल्या आणि त्यावेळेला सावंतवाडीचं आजचं जे हॉस्पिटल आहे ते उभं राहू शकलं. तिथे आता ब्लड बँक आहे, सावंतवाडीचं आय टी आहे, आम्ही सर्वांनी प्रयत्न करून आणले. आणि सावंतवाडीचं आय टी आयमध्ये आधी पहिल्यांदा ते पोलीस स्टेशनमध्ये लहानशा ठिकाणी होतं, ते आज तुम्ही बघाल तर ते एक जवळजवळ 16 हेक्टर जमीन आम्ही त्यावेळेला अक्वायर करून तिथे सावंतवाडीचं आय टी आय तिथे उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता अनेक ट्रेड्स आलेले आहेत. तर अशा तऱ्हेने आम्ही जी काय माझ्या हातून कामं घडत होती एक मंत्री म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, त्याचं पूर्ण सहकार्य मला दीपकभाईंचं, विकासभाईंचं आणि आमच्या सगळ्यांचं त्या काळामध्ये लाभलं. आणि सहकार्याशिवाय कुठल्या गोष्टी होऊ शकत नाही हा मी जाणलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढे आता चाल यांची आहे दीपकभाईंची, त्यांना सुद्धा पुढे सहकार्य आमचं राहणार. म्हणजे तुम्ही पालकमंत्री होता, दीपकभाई पालकमंत्री होते, पण एक काळ असा होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधली राजकारणाची संस्कृती होती ती कुठेतरी फोडा झोडा तोडा नव्हतं, पण आता पक्ष पूर्ण त्यांना ताब्यात घेणं, काय सांगाल त्या संस्कृती त्या काळचे दिवस आणि तुमच्या काळातले दिवस आणि मध्यंतरीचा जो कळाला ते दिवस कसं याचं विश्लेषण, काय विश्लेषण झालं? आता असं आहे की राजकारणामध्ये जे जे बदल घडत असतात ते जे राजकारणामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते सहन केलेच पाहिजेत, मान्य केले पाहिजेत. नवीन राजकारण करणार, नवीन पद्धतीने राजकारण करावं लागणार. जे काय आज राजकारणामध्ये आपण पाहतो जो बदल आपण पाहतो तो बदल साहजिकच कार्यकर्त्यांना आम्हाला सुद्धा मान्य करावा लागेल. जरी त्याच्याबद्दल आमची मतं वेगवेगळी असू शकतात पण मतं जरी वेगळी असली तरीसुद्धा राजकारणामध्ये तुम्हाला शेवटी जे काय म्हणजे जो जिता व सिकंदर हे जाणूनच राजकारण शेवटी करावं लागतं आणि ते करत असताना काही वेळेला आपल्याला न आवडणाऱ्या सुद्धा गोष्टी कराव्या लागतात आणि हे नवीन राजकारणामध्ये सुरू आहे. पुढे त्याच्या आता पुढे त्याचं काय अंत होणार आहे माहीत नाही, पण ते आहे आणि ते सगळ्यांना स्वीकारलं पाहिजे. एक म्हणजे आमची मैत्री खरं तर कॉलेजपासून सुरुवात झाली आणि त्याला आमचे दुसरे जनरल सेक्रेटरी होते त्यांना आम्ही विनंती केली की प्रवीणभाईंना तुम्ही संधी द्या आणि मिड टर्ममध्ये प्रवीणभाई जी एस झाले आणि कॉलेजच्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट असे ते क्रिकेटचे खेळाडू होते. खरं तर मला क्रिकेटचे धडे त्यांनी स्वतः दिले आणि त्याच्यानंतर मी इंटर कॉलेजिएटला सिलेक्ट झालो. युनिव्हर्सिटीमध्ये ते स्वतः खेळलेले आहेत, मी खेळलेलो आहे आणि त्याच्यामुळे असं असतं की जुन्या आठवणी खूप सुंदर होत्या. नंतरच्या काळात कॉलेज संपल्या संपल्या त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी, वडिलांचं निधन झाल्यानंतर, परंतु त्या काळामध्ये बंडखोरी झाली, पहिली निवडणूक ते जिंकू शकले नाही, पण त्याच्यामधून आम्ही बरंच काही शिकलो आणि दुसऱ्या वेळेला ज्याला ते निवडणुकीला उभे राहिले त्याला त्यांना एक चांगलं यश आलं आणि त्याला मला माहिती आहे की त्याला राजेसाहेबांच्या बरोबर मी आंबोली भागामध्ये प्रचार करत होतो आणि खूप चांगलं बहुमत हे प्रवीणभाईंना त्या इलेक्शनमध्ये तिथून मिळालं होतं आणि त्याच्यामुळे त्यांची मिरवणूक चालू असताना मिरवणूकमध्येच थांबवून त्यांनी मला आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि नंतर आम्ही मित्र तर होतोच, पुन्हा एकदा राजकारणामध्ये एकत्र राहिलो. विकासभाईचे वडील हे अत्यंत नामवंत असे सामाजिक कार्यकर्ते होते, मंत्री होते. त्यांच्या काळामध्ये आरोग्याच्या खूप सुधारणा झाल्या, परंतु एक जनरेशनचं अंतर होतं, म्हणजे ते माझ्या वडिलांच्या काळामध्ये वडिलांच्या खूप जवळचे होते आणि त्या काळामध्ये अतिशय मला त्या काळामध्ये मला आठवतं की मोबाईलची सुविधा नसायची आणि त्याला गव्हर्नमेंट इमिजिएट कॉल म्हटलं जायचं, तो लाईटनिंग कॉल म्हणून त्याला फॅसिलिटी असायची आणि तो कॉल आला की भाईसाहेबांचा कॉल आला असं
आम्हाला समजायचं. विकासबाईंच्या लग्नात मी त्यांच्या मेघदूत बंगल्यावर गेलेलो होतो. खूप चांगल्या आठवणी आहेत. आमच्याकडे सुरुवातीला आम्ही 2005 समितीची एक सीट वगैरे तर सगळ्याच्या सगळ्या सीट जिंकलेल्या होत्या. त्याला नगरपालिकेला 27 सीट होत्या, त्यापैकी 25 सीट आम्ही जिंकलेल्या होत्या. आणि केवळ माझ्या मित्रासाठी म्हणून मी राजकारणामध्ये आलो. राजकारण्याने आम्हाला दूर नेलं. राजकारणामध्येच आमच्या दोघांचे गुरु असलेले पवारसाहेब यांनी महाराष्ट्राचं राजकारण घडवत असताना त्यांनी स्वतः प्रयत्न करून जे घडलं नव्हतं ते महाआघाडीची निर्मिती करून त्यांनी घडवलं. आणि त्याच्यामुळे आदरणीय उद्धवसाहेब तर मुख्यमंत्री झालेच, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये माझा एक दूर गेलेला मित्र मला पुन्हा मिळाला, त्याचा मला सार्थ आनंद आहे, अभिमान आहे. आणि त्याच्याचबरोबर आम्ही ज्या लांब होतो त्यालाच मी सांगत होतो की स्वच्छ राजकारण कसं करावं याची परंपरा सावंतवाडीमध्ये शिवरामराजे भोसले आमदार असताना होती. ती भाईसाहेब सावंतांनी त्याच स्वच्छ राजकारणाची परंपरा पुढे चालवली, तीच प्रवीणभाईंनी पुढे चालवली आणि मी सुद्धा तोच धडा घेऊन त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. ही संस्कृती आम्हाला सावंतवाडीच्या राजकारणाने बाबासाहेब महाराजांची पुण्य आहे, त्यांनी सांगितलं त्याचं, श्रीदेव पाटेकराची कृपा आहे. आणि सावंतवाडीमध्ये वाईट विचार रुजू शकत नाही आणि त्याच्यामध्ये कितीही प्रयत्न करून वाईट प्रवृत्तींचा शिरकाव हा सावंतवाडी शहरामध्ये होऊ शकला नाही. आणि शेवटी असं आहे की राजकारणामध्ये अनेक पदं मिळत असताना आपली मित्रमंडळी एकत्र येणं, एक परिवार लांब गेलेला एकत्र येणं ही सुद्धा एक आनंदाची बाब असते. आणि हे आनंदाचं परिवर्तन सावंतवाडीच्या विजयामध्ये सुद्धा झालं पाहिजे, कारण आम्ही दोघांनी सावंतवाडीची जी सेवा केलेली आहे ती सेवा करताना एक चांगला मनुष्य हा त्या खुर्चीवर बसलेला पाहिजे, कारण त्या खुर्चीला सुद्धा महात्म्य आहे. त्या खुर्चीवर स्वतः मी 9 वर्ष बसलेलो आहे, माझी पत्नी तिथं बसलेली आहे, अनेक लोक त्याच्या काळामधली जुनी लोक त्या खुर्चीवर विराजमान झालेली आहे. दत्ताराम वाडकरांसारखा तपस्वी त्या खुर्चीवर बसलेला आहे. आणि त्याच्यामुळे ती जी परंपरा आहे, जयानंद मटकर साहेबांचं मार्गदर्शन बराच काळ आम्हाला सुद्धा दोघांनाही लाभलेलं होतं. त्यावेळेला पक्षापक्षामध्ये भेद नव्हते, आम्हाला ते ज्येष्ठ म्हणून मार्गदर्शन करायचे, प्रवीणभाईंना करायचे तसं मलासुद्धा मार्गदर्शन करायचे. सावंतवाडीची परंपराच आहे की आम्ही पक्षाचा भेद बघत नाही, आम्ही जनतेचं हित बघतो आणि तेच हित सावंतवाडी नगरपालिकेचं करायचं आहे. आणि म्हणून एक अत्यंत साधा, सुशिक्षित आणि त्याच्याचबरोबर नम्र असा उमेदवार आम्ही दिलेला आहे. आणि त्यांना मत देणं म्हणजे आम्हाला सगळ्यांना मत देणं असं आहे. सावंतवाडीची परंपरा कायम ठेवत असताना सावंतवाडीच्या राजकारणाचा खूप मोठा वाटा, त्यांचे खूप मोठे आशीर्वाद हे आमच्याबरोबर आहेत. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी जी परंपरा हस्तकलेची जिवंत ठेवली म्हणून आज सावंतवाडीला विकासाची पुढची दिशा मोकळी झालेली आहे. आणि म्हणून त्यांच्या सहकार्यामधून जे म्युझियम घडेल त्या म्युझियममध्ये कलाकारसुद्धा घडवले जातील. त्याच्यामध्ये एक वर्कशॉप असणार आहे आणि त्या वर्कशॉपमधून अनेक चांगले कलावंत घडवले, जे शिवरामराजे भोसले स्वतः ते कला शिकल्या, आमच्या राणी सरकार स्वतःच्या कला शिकल्या आणि त्यांनी ती कला जिवंत ठेवली. ती कला पुढे जिवंत राहावे याच्यासाठी विद्यमान राजेसाहेब राजकुमार स्वतः हेरिटेज हॉटेल सावंतवाडीमध्ये सुरू करत आहेत. एक सावंतवाडीच्या परंपरा ह्या सगळ्या घडत असताना अनिष्ट प्रवृत्ती इथं याव्यात का हा मुळात प्रश्न आहे. आणि ह्या अनिष्ट प्रवृत्ती आम्ही संघर्ष करून ह्या जिल्ह्यातून संपवलेल्या आहेत, त्यांच्याजवळ आम्ही एक संघर्ष केलेला आहे. आणि या संघर्षामधून आम्ही पुढे या राजकारणामध्ये मोठे झालेलो आहोत. आणि त्या सगळ्या संघर्षाचं केंद्र बिंदू हा सावंतवाडी शहर राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सावंतवाडी शहरामध्ये खूप सुजाण नागरिक राहतात, अत्यंत सुसंस्कृत नागरिक राहतात. याच्यावर किती जरी आमिषाचा वर्षाव केला तरी ते त्याला बधत नाही. हे उदाहरण गेल्या माझ्या निवडणुकीमध्ये जनतेने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये होईल याची मला खात्री आहे. आमचे अनेक सहकारी जे दिशाभूल झाल्यामुळे आमच्यापासून लांब गेलेले आहेत, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा एक डाव आहे. भाजपसारखा मोठा राष्ट्रीय पक्ष असताना आणि त्यांच्यामध्ये राणे सहभागी झाल्यानंतर सावंतवाडीला जर जिंकायचं असेल तर ब्रिटिशांचं ते तत्व होतं की डिव्हाइड अँड रूल, ते करण्याचा प्रयत्न ते सावंतवाडीमध्ये करत आहेत. आणि त्याच्यामुळे जे जे उमेदवार त्यांनी आमिष दाखवून उभं केलेले आहे त्याच्यामागे एकच त्यांचा उद्देश आहे की मताची विभागणी व्हावी आणि कुठेतरी आम्हाला धोका व्हावा. मला सावंतवाडीच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की हा डाव वेळीच ओळखा, मताची अजिबात विभागणी व्हायला देऊ नका. जी लोकं निवडून येण्याची अजिबात शक्यता नाही त्यांना तुमचं एकही मत जाता का माने, कितीही त्यांनी आमिष दाखवले तरीही मत जाता का माने. आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच लोकांनी विजयी केलं पाहिजे आणि सावंतवाडीची परंपरा कायम ठेवली पाहिजे असं मला वाटतं. एक गोष्ट अशी असते की शेवटी ती वेळ यायला लागते. बघा, आम्ही दोघं एकत्र आलो आणि स्वामी समर्थांची पालखी आमच्या ऑफिसच्या दारात येणं हा सुद्धा एक योगायोग आहे.
शेवटी असं असतं की ते स्वदेवाचा भक्त आहे, मी स्वदेवाचा भक्त आहे. शेवटी इतर कोणी मनोमिलन घडवण्याऐवजी ते देवाच्या आगमनाने घडतं, याच्यासारखा दुसरा योग असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की राजकारणामध्ये तुम्ही स्वच्छ राहिला तर तुम्हाला अनेक वेळेला असे प्रसंग येतात की आपल्याला वाटतं की आपण हे करतो हे योग्य आहे की नाही, प्रामाणिक राहणं हे योग्य आहे की नाही, असं सुद्धा अनेक वेळेला मनामध्ये प्रश्न येतात. आणि त्या त्यावेळेला देवाची कृपा होते, देव तसं रिझल्ट दाखवतो. आणि शेवटी ईश्वराच्या भक्तीमध्ये महात्मा गांधी स्वतः ईश्वराची भक्ती करायचे, रामाचे परमभक्त ते होते, ज्याला निधन झालं त्याला त्यांनी हे राम म्हटलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्या तत्वावर चालत असताना बघा, एक काळ हे स्थित्यंतराचा काळ आहे की एकेकाळी ज्या वेळेला शिवसेनेची सत्ता आणि युतीची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आली त्याला प्रवीणबाई एकमेव उमेदवार होते, हे संपूर्ण कोकणामधून निवडून आलेले होते. आणि त्याला बाळासाहेबांनी जे शिवतीर्थावर भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की आमचा अश्वमेध सावंतवाडीने अडवला, तो अडवण्याचं काम म्हणून तर सावंतवाडी नगरपालिका प्रेस्टिज पॉईंट अनेक वर्ष नारायणाने करत आलेले आहेत. पण त्यांनी शेवटी बाळासाहेबांना धोका दिला आणि ज्यावेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला सावंतवाडी मात्र उद्धवसाहेबांच्याकडे गेली. आणि हे एका अर्थाने हे योगायोग आहे की आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धवसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचं टोक असलेल्या सावंतवाडी हे उद्धवसाहेबांकडे आहे. आणि तो एक करत असताना अनेक वर्षाचे मित्र असलेले बाळासाहेब आणि पवारसाहेब यांच्यामध्ये जी दाट मैत्रीचा धागा होता, हा धागा खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवलं की ही आमची मैत्री खरी होती. आणि त्याच्यामुळे उद्धवसाहेबांना त्यांनी आग्रह केला, नाही तर उद्धवसाहेब कधीच मुख्यमंत्री झाले नसते. ठाकरे कुटुंबातल्या कोणालाच पदावर बसून काहीतरी आपण मिळवावं असं वाटत नाही, ते कायम लोकांची सेवा करत असतात. परंतु हे घडवण्यामध्ये सुद्धा पवारसाहेबांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांच्यामुळे हे घडत असताना आम्ही दोघांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलं आणि पवारसाहेबांनी अनेक मिटिंग घेतल्या आम्हाला दोघांना एकत्र ठेवण्यासाठी. तेव्हा जे घडू शकलं नाही ते देवाच्या कृपेने आता घडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला आनंद आहे की हे घडतं आहे, एका चांगल्या कार्यासाठी घडतं आहे. आणि हे कळत असताना विकासबाई आणि विक्रांत सावंत, विकासबाई राहिले काँग्रेसमध्ये, विक्रांत सावंत आले शिवसेनेमध्ये आणि मग दोघं पुन्हा एकत्र येणं हा सुद्धा एक अपूर्व योगायोग आहे. कधी काळी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल असं कोणीच विचार केला नव्हता. आणि त्याच्यावर मला असं वाटतं की हा एक चांगला योग की ज्या भाईसाहेबांनी या जिल्ह्यासाठी खूप काम केलं, ज्या प्रवीणभाईंनी या जिल्ह्यासाठी खूप काम केलं आणि गेल्या काही काळामध्ये मंत्री म्हणून मी तेच काम जिल्ह्यासाठी करतो आहे, त्या सर्वांचे हे सेकंड जनरेशन आहे. त्यांचे वडील स्वतः आमदार होते, विकासबाईंचे वडील आमदार आणि मंत्री होते, माझे वडील कधी राजकारणामध्ये नव्हते परंतु ते लोकांच्या हृदयामध्ये होते, त्यांना नगरसेठ म्हणून सगळे ओळखत होते. आणि त्या परंपरेतून आम्ही सगळे आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की ह्या शहराशी आमचं जे नातं आहे हे नातं कायम राहणारं नातं आहे, त्यामुळे बाहेरच्या कोणीतरी यावं हे नातं तोडावं एवढं हे नातं विरळ झालेलं नाही. आता ही सावंतवाडीच्या समाजकारणाची वीण आहे, सभ्यतेची वीण आहे आणि ती वीण ही आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल याची मला खात्री आहे. दीपकभाईंनी सांगितलं, प्रवीणभाईंनी सांगितलं तसं आम्ही राजकीयदृष्ट्या आमच्या पिढ्या अगोदरपासून एकत्र होत्या आणि एकत्रच काम करत आले. जसं दीपकभाईंनी सांगितलं की त्यांचे वडील जरी राजकारणात नसले तरी मला स्वतःला आठवतं आणि मी स्वतः तो अनुभव घेतला की कुठलाही राजकीय कार्यक्रम असला काँग्रेस पक्षाचा तर तो शेटजींनी स्वतः पुढाकार घेऊन आणि आर्थिक बाजूसुद्धा, कारण त्यावेळेला काही काँग्रेस पक्षाकडे पैसा वगैरे होता अशातला भाग नाही, ते त्यांनी चालवलेलं आहे. म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं तर आमच्या दोन पिढ्यांची आणि आता पिढीसुद्धा ही राजकीय क्षेत्रामध्ये. आणि मला स्वतःला असं वाटतं की राजकारणामध्ये काही घडू शकतं, शत्रू मित्र शकतो हे घडू शकतं, त्यामुळे असं घडेल केव्हा तरी याची मला स्वतःला खात्री होती. पण ते अशा पद्धतीने काहीतरी वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा हातात घेतल्यानंतर, खांद्यावर घेतल्यानंतर घडेल असं मला स्वतःला वाटत नव्हतं, हे मात्र मान्य करावं लागेल. कारण ज्याचा उल्लेख दीपकभाईंनी केला मला आता ते पटकन आठवलंही की त्यावेळेला प्रवीण भोसले की विकास सावंत असा तो प्रकार होता 1990 सालात आणि प्रवीणभाईंना तिकीट देण्याविषयी आम्ही एकमत केलं आणि निवडणुकीत निवडून आल्यानंतर आम्ही त्या तहसीलदार ऑफिसकडून आम्ही मिरवणुकीने येत होतो, मला आणि प्रवीणभाईंना गाडीवर उभं केलं होतं आणि प्रवीणभाईंच्या घराकडे आल्यानंतर दीपकभाई तिथे बसले होते आणि त्यानंतर आम्ही त्यांनाही गाडीवर घेतलं. मला हे प्रसंग चांगले आजही डोळ्यासमोर आहे. इतकंच नाही तर ज्याचा उल्लेख दीपकभाईंनी केला की मित्रासाठी म्हणून आपण राजकारणात आलो, त्याही वेळेला प्रवीणभाईंनी त्यावेळी कैलासवासी बाळ टोपले हे अध्यक्ष होते जिल्हा काँग्रेसचे, त्यांनाच पुन्हा विनंती केली होती की त्यांनी अध्यक्षपद सांभाळावं, पण ते काही सांभाळायला तयार नव्हते. म्हणून आम्ही निर्णय घेतला
आणि दीपक भाईंनी सुद्धा म्हणजे मीच त्याचं सूचक होतो. काजी शहाबुद्दीन हॉलमध्ये जी मीटिंग झाली तिथे सूचक मी दीपक भाईंना अध्यक्ष बनवावं म्हणून आणि अनुमोदक शिवाजी सावंत कलंबिसचे. म्हणजे मला एवढंच सांगायचं की आम्ही त्यावेळेला जे एकत्र आलो ते काही एकमेकाला मोठं करण्यासाठी म्हणून नाही, किंवा त्यावेळेची विचारसरणीसुद्धा आमची ही काही केवळ आम्हाला काहीतरी मिळावं किंवा आपल्या घराण्यामध्ये ज्या गोष्टी सगळ्या राव्यात पदांच्या वगैरे सत्ता असा काही प्रकार नव्हता. लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याचाच तो एक मनोदय आमचा होता आणि म्हणून आम्हाला कधी एकत्र येण्यासाठी अडचण वाटली नाही. ठीक आहे, वैचारिक काही मतभेद झाले नेत्यांशी झाले म्हणा किंवा काय, आणि त्यातून कुठेतरी पक्ष वेगवेगळे घेण्याचा किंवा पक्षामध्ये जाण्याचा प्रसंग आला, पण त्याच्यामध्ये कुठेही कधीही दुसरा कसलाही भाव नव्हता. म्हणजे ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा दोन्ही माझ्या सहकाऱ्यांनी केला, मित्रांनी केला, तो म्हणजे आपली स्वतःची तुंबडी भरायचा हा प्रकार कधी त्यावेळच्या राजकारण्यांमध्ये नव्हता. मी आमच्या अगोदरच्या पिढीतलंही बोलतो, पी के तथा बाळासाहेब सावंतांपासून, त्यांचं नाव तर अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या यादीतही लागतं, परंतु त्या पठडीत आम्ही वाढलो. त्यामुळे आम्हाला कोणाला आधी कधी वाटलंच नाही की हा व्यवसाय म्हणून पाहावा. दीपक भाईंची तर गोष्ट वेगळीच होती, ते गर्भश्रीमंत घराण्यात जन्माला आलेले होते, परंतु त्यांनाही कधी असं वाटलं नाही की आपण पैशाच्या जोरावर काहीतरी करावं किंवा मंत्री झाल्यानंतर सुद्धा पैसा कमवावा. त्यामुळे आम्हाला ही गोष्ट नक्कीच कठीण जाते. हल्लीच्या राजकारणामधले जे बदल झालेले आहेत त्यानुसार राजकारण म्हणजे व्यवसाय, पैसा कमवण्याचं एक साधन वगैरे असं जे काही समजून काही लोक काम करतात, त्या पार्श्वभूमीवर आम्हाला हे नक्कीच जड जातं. पण मला स्वतःला खात्री आहे की जर आमची नाळ घट्ट बांधलेली असेल तर आम्हाला आमच्या विचारांपासून, आमच्या जुन्या विचारसरणी जरी असल्या तरीसुद्धा त्या फक्त आणि फक्त जनसेवेच्या आहेत, त्याच्यापासून काही विचलित कोण करतील असं वाटत नाही. या निमित्ताने का होईना, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाल्यामुळे आम्ही तिन्ही पक्षामध्ये राहिलेले तिघेही एकत्र आलो, तर ते सुद्धा लोकहिताचीच कामं आम्ही विचारात घेऊ. ज्याचा उल्लेख प्रवीणभाईंनी केला की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, दीपकभाई मंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ते सुद्धा कॅबिनेट मंत्री व्हावेत म्हणून इच्छा आहे आणि ते होतीलही श्रीदेव पाटेकरांच्या कृपेने. परंतु त्याही वेळेला आम्हाला निश्चित खात्री आहे की त्या पदाचा त्यांनी गेल्या 5 वर्षात सुद्धा गैरवापर केलेला नाही. प्रवीणभाईंनी कधी सोन्याची कौलं आपल्या घरावर चढवलेली नाहीत. त्यामुळे आमचा या मित्रपरिवाराचा किंवा आमचे इतरही सहकारी आहेत त्यांचा कोणाचाही हेतू हा तुंबड्या भरणे नाही आहे. लोकसेवा लोकसेवा आणि लोकसेवेचा आहे, ते व्रत घेऊनच आम्ही यापुढे काम करतो. नाही, मला कोणाला उत्तर द्यावं असं वाटत नाही. मी त्याही वेळी सांगितलं होतं की माझ्या मुलांनी ज्यावेळी शिवसेनेमध्ये जायचा निर्णय केला किंवा राजकारणामध्येच तो पहिल्यांदा उतरला, त्याही वेळी मी सांगितलं होतं की मी तरी व्यक्तिशः लोकशाहीवर विश्वास ठेवणारा जर आहे किंवा असेल तर माझ्या मुलांनी स्वतःचं मत बनवायला किंवा ठरवायला तो सक्षम आहे. त्याला तेवढं शिक्षणही त्याने घेतलं, त्याने अनुभवही बरेच घेतले, त्यामुळे मी काय त्याला शिकवायला पाहिजे. 2-2 MBA त्याने केले आहेत, त्यामुळे काही शिकवायला पाहिजे अशातला भाग नाही. त्याने घेतलेला निर्णय हा त्याच्या दृष्टीने योग्य होता. तरुण पिढीला मी मगाशीच म्हटलं तसं, बदलत्या राजकारणामध्ये कदाचित आम्ही योग्य अयोग्य ठरत असूही, परंतु तरुण पिढीला आम्ही काही बंधनात ठेवणार नाही. या भूमिकेतूनच त्याला मी मुभा दिली होती आणि तो गेला तरी कुठे गेला होता की दीपकभाईंच्याच साताखाली काम करण्यासाठी गेला होता. त्यामुळे दीपकभाईंच्या हाताखाली तो नक्की सेफ आहे, तो काही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीची मला खात्री होती. आणि अक्षरशः दीपकभाईंनीसुद्धा माझाच मुलगा आहे अशा स्वरूपात त्याला गेल्या 5 वर्षात ही काय जी वागणूक दिली आहे ती आपण पाहिली असेल. त्यामुळे मला काही अडचण नव्हती तो कुठल्याही पक्षात असेल तर, फक्त त्यानेसुद्धा लोकोपयोगी कामच करावी हीच अपेक्षा होती. आणि आता तर आम्ही महाविकास आघाडीच्या निमित्ताने घरामध्ये एकत्र चाललेलो आहे, वैचाराची देवाणघेवाण इतरही वेळी व्हायची, निश्चितपणाने आम्ही योग्य दिशेने चाललो असं मला वाटतं. मी मगाशीच सांगितलं की जर आपला हेतू स्वच्छ असेल तर इथे कमी जास्त जागा झाल्या म्हणून काही संख्येच्या बाबतीमध्ये आम्ही कुठे आग्रही राहू किंवा संख्याच आम्हाला एवढी पाहिजे हा काही प्रकार आमच्या बाबतीत असण्याचं कारण नाही. शेवटी असं आहे की समजा समसमान आपल्याला संधी मिळावी असं आम्हाला वाटलं तर ते काही वावगं असत नाही, परंतु त्याचबरोबर निवडून येण्याची पात्रता, इलेक्टिव्ह मेरिट ज्याला म्हणतात, ते सुद्धा बघायला पाहिजे. जर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता असेल तर आमचं मतविभाजन होऊन धर्मांध शक्तींना फायदा होऊ नये या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहिला आणि त्यातूनच ही महाराष्ट्राची आघाडी झाली आहे. तोच कित्ता आम्ही या ठिकाणी गिरवणार आहे.